सो जी गोष्ट आपल्याला मृत्यूशय्येपर्यंत घेऊन जाऊ शकते त्याविषयी सगळीकडे अघात अज्ञान आहे. लोनवर घेतलेलं घर असतं, त्याचे हप्ते जात असतात. हप्ते हा एक फार महत्वाचा फॅक्टर आहे. काम आणि माझं खाजगी आयुष्य यांच्यामध्ये एक क्लिअर बाउंड्री होती. आता कनेक्टिव्हिटीनी ती बाउंड्री पुसून टाकली. पण हे मला आवडतं म्हणून होतं. मग हा स्ट्रेस आहे की हे पॅशन आहे हे कसं ओळखायचं? आणि मग मी अनेकदा बघितलंय की ॲम्बिशियस लोकांच्या आयुष्याची, पर्सनल लाईफची किंवा त्यांच्या हेल्थची लखतर होताना मी बघितलेली आहे. मगाशी बोलताना तुम्ही कॉर्पोरेट ट्रेनिंगचा विषय घेतला, तर हा पण अलीकडच्या काळामध्ये खूप हास्यास्पद झालेला आहे. म्हणजे मी तो स्वतः अनुभवलेला आहे. आणि त्यामुळे मोबाईल युसेज हा एवढा डेंजरस आहे की कित्येक लोकांचं करिअर झोपवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. तर हे कुठं थांबणे सब्जेक्टिव्ह आहे मला माहिती आहे, पण त्याची काही एक व्याख्या आहे की बाबा असं काय झाल्यावर आपण थांबलं पाहिजे, किंवा असं काही इंडिकेशन असतं का की थांबायचं कुठं, काय सांगतो? नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणे मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत आनंद कुलकर्णी. आनंद कुलकर्णी यांची ओळख अशी की ते गेल्या काही वर्षापासून सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करत आहेत आणि अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काम पाहिलं आहे. ते ट्रेनिंग देतात, ट्रेन करतात. शिवाय स्ट्रेस जर आपल्याकडे अनेक कंपन्यांमध्ये असतो वेगवेगळ्या एम्प्लॉईजना, तर तो कसा कमी करता येईल याबद्दलही काम करतात. हा विषय घेण्यामागचं कारण असं आहे की गेले अनेक दिवस माझ्याकडे तुम्ही मंडळी विषय सुचवत असता की हा ही विषय घ्या, तो विषय घ्या. तर त्याच्यामधला एक महत्त्वाचा विषय होता की कॉर्पोरेट स्ट्रेस, म्हणजे आपण ज्या कंपन्यांमध्ये काम करतो त्या कंपन्यांमधले गोल्स असतात, टार्गेट्स असतात, त्याच्यामुळे स्ट्रेस यायला लागतो. तर तो स्ट्रेस कमी कसा करायचा, स्ट्रेस म्हणजे काय नेमकं, किंवा हा स्ट्रेस हँडल कसा करायचा, यावर आज सरांनी बोलावं अशी अपेक्षा आहे आणि म्हणून ते आपल्यासोबत आहेत. तर सुरुवात करूया, पण त्याआधी आपण नेहमीप्रमाणे गेस्टचं स्वागत करतो. तर पुणे कॉटन कंपनीतर्फे ही एक छोटीशी भेट तुम्हाला. अरे वा, धन्यवाद. पुणे कॉटन कंपनीचे टी शर्ट्स तुम्हाला माहीत असतील तर त्यांची वेबसाईट आहे, तुम्ही पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये ती वेबसाईट आपण दिलेली आहे, तर ती तुम्ही जरूर पहा आणि तुम्हाला टी शर्ट्स आवडले तर जरूर घ्या. आणि अश्मन पेबलतर्फे हा एक दिया आहे, हँड पेंटेड आहे आणि दिस इज व्हेरी युनिक. तर अश्मन पेबलचं पेज पण इन्स्टावर आहे, तुम्ही जा आणि तुम्हाला जर त्यातले काही दिवे आवडले तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आधी पाहुण्यांना खुश केले की मग बोलायला बरं पडतं. तर सुरुवात करूया सर. अलीकडच्या काळामध्ये स्ट्रेस खूप वाढला असं आपण नेहमी म्हणत असतो. प्रत्येक गोष्टीत स्ट्रेस आहे आणि स्ट्रेसफुल लाईफ झालं आहे आपलं. तर हाऊ यू डिफाईन स्ट्रेस हा माझा पहिला बेसिकच प्रश्न आहे. स्ट्रेस कसा, साध्या शब्दात डिमांड आणि सप्लाय याच्यामध्ये गॅप तयार झाली आणि त्या गॅपला जर तुम्ही निगेटिव्ह रिॲक्शन दिली तर म्हणजे स्ट्रेस. डिमांड म्हणजेच काय, की तुमच्यावरती असलेल्या अपेक्षा आयदर तुमच्या स्वतःकडनं किंवा परिस्थितीने तुमच्यावरती लादलेल्या, त्या पूर्ण करायला काहीतरी सप्लाय आहे. त्या सप्लायमध्ये तुमचा वेळ, तुमची कुवत, तुमचे स्किल्स, तुमच्याकडे असलेली मॅनपॉवर, साधन सामग्री हा सप्लाय. आता मला जे काही करायचं त्याला इनफ सप्लाय आहे तर मला स्ट्रेस येण्याचं काही कारणच नाही. पण मला जे काही अचीव करायचंय त्याला सप्लाय इनफ नसेल आणि ती गॅप बघून जर मी त्याला निगेटिव्ह रिॲक्शन दिली तर त्याला आपण स्ट्रेस म्हणूया. बर, पण याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये डिमांड आणि सप्लाय कसा येतो? इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी म्हणजे तुम्हाला काहीतरी अचीव करायचं. आयदर मे बी कॉर्पोरेट तुम्ही काम करताय, तुमच्यावरती टार्गेट्स आहेत, डेडलाईन्स आहेत आणि तुम्हाला ते पूर्ण करण्यासाठी म्हणून काही प्रमाणात सप्लाय आहे, मॅनपॉवर आहे तुमच्याकडे, तुमची स्वतःची कुवत हा त्याच्यातला सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. करेक्ट, बरोबर. आणि तुम्हाला असं वाटलं की मला जे अचीव करायचंय ते पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे इनफ सप्लाय नाही, तर मग तुम्हाला आतून ते निगेटिव्ह रिॲक्शन जर तुम्ही दिली पुन्हा, कारण रिॲक्शन ही इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक आहे. सेम परिस्थितीमध्ये तुमची रिॲक्शन वेगळी असू शकेल, माझी वेगळी असू शकेल. बरोबर. त्यामुळे एखाद्या माणसाने त्याला निगेटिव्ह रिॲक्शन दिली आणि शॉर्ट टर्म स्ट्रेस इज ओके कारण इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. त्यामुळे एखाद्या परिस्थितीत मला थोड्या वेळ निगेटिव्ह वाटलं तर हे ओके आहे, पण मला सतत तसंच वाटत राहिलं किंवा ते प्रोलॉंग पिरियड राहिलं, म्हणजे त्याला टेक्निकल वर्ड म्हणता येईल की इमोशनल रिफ्रॅक्टरी पिरियड, किती वेळ मी त्या इमोशन्समध्ये होतो, जेव्हा हे प्रोलॉंग होतं तेव्हा ते स्ट्रेस नुकसान करायला लागतो. शॉर्ट टर्म स्ट्रेस आपण कायम बघतो की मला
ट्रेन कॅच करायची आणि मला उशीर झाला आणि रिक्षामध्ये बसलो आणि मला जाम स्ट्रेस आलाय, तिथं पोचल्यावरती वेळेत पोचलो तर तो निघून जातो. सो विच इज नॉर्मल. जेव्हा तो थांबतो तेव्हा सगळी गडबड सुरू होते. बर, मग आता तुम्ही इतके वर्ष काम करताय लोकांबरोबर आणि अनेक कॉर्पोरेट कंपनी सोबत तुमचं टायप असेल आणि काम करत असाल, अलीकडच्या काळामधलं कॉर्पोरेट स्ट्रेसचं प्रमाण काय वाटतं तुम्हाला, कसं आहे? खूप वाढलं आणि त्याला अनेक फॅक्टर आहेत. स्टँडर्ड काही आपले नेहमीचे यशस्वी कलाकार पूर्वीपासून होते, ते म्हणजे काय की टार्गेट्स आहेत, डेडलाईन आहे, तुम्हाला डोक्यावरती अगदी बच्चे की जान लोगे की म्हणून काम टाकलेलं आहे, किंवा कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रॅफिक आहे, खतरूड बॉस आहे. तर हे सगळे पूर्वीपासूनचे स्टँडर्ड फॅक्टर होते. कंपनीच्या कामात होत जाणारे बदल आहेत. आता काय झालं की आता बदल होण्याचा वेग खूप वाढला. तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये बघितलं तर पूर्वी जे 10 वर्षात व्हायचं ते आता 2 वर्षात होतं. पूर्वी कार, नवीन कार लॉन्च करायला कंपनी 4 ते 5 वर्ष घ्यायची, आता दरवर्षी 1 किंवा 2 मॉडेल्स येतात. आणि मग ही जी काही फ्रेंझी आहे त्याचा इम्पॅक्ट आतल्या वातावरणावरती पण झाला. दुसरंच काय झालं की त्या टेक्निकल डिस्रप्शन आपण बघतो, चॅट जीपीटी सारखं काहीतरी येतं आणि बऱ्याच इंडस्ट्री हलवून जात. ऑटोमेशन आलं, ऑटोमेशननी सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रींना हलवून टाकलं. अनेक वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आल्या आणि त्यामुळे अनेक कंपन्यांचे प्रॉडक्ट सर्व्हिसेस क्वेश्चन झाले. डिजिटल पेमेंट्स आलं, मग त्यामुळे काय झालं की टेक्निकल कंपन्या बँकांच्या बिझनेसमध्ये हात घालायला लागल्या. बरोबर. आणि मग प्रत्येकाला सर्व्हायवलसाठी स्ट्रगल सुरू झाला. आणि जेव्हा कंपनीज तिच्या अस्तित्वासाठी लढतीये तेव्हा तिथं काम करणाऱ्या लोकांची जॉब सिक्युरिटी असं आता काही उरलं नाही. त्यामुळे जॉब अनसर्टन्टी हा लाईफचा पार्ट झाला. बर. आणि दुसरं काय झालं की पूर्वी आपल्याकडे ना काम आणि माझं खाजगी आयुष्य यांच्यामध्ये अगदी क्लिअर बाउंड्री होती. आता कनेक्टिव्हिटीनी ती बाउंड्री पुसून टाकली आणि आता ते काम माझ्या बेडरूमपर्यंत पोहोचू शकतं. आणि मग असे अनेक फॅक्टर आले आणि ती कॉम्प्लेक्सिटी खूप वाढली आणि त्यामुळे मग तो स्ट्रेसही तेवढ्या प्रमाणात वाढत गेला. याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल स्ट्रेसचं बेसिक कारण काय असतं, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर मला एखादी गोष्ट करायची नाही आहे पण ती मला करायला लागतीये, हे तर बेसिक आहे. मग तो वेळेच्या प्रकारे, म्हणजे वेळेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू असू दे किंवा कामाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू असू दे किंवा पैसे मिळतात म्हणून असू दे, मला ते करावं लागतं. बरोबर. हा 100 पैकी 90% लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की मला खरं तर करायचं नाही आहे पण मला करायला लागते, कारण मला पैसे मिळत असतात म्हणा किंवा पोझिशन असते, हे जे फॅक्टर मी तुम्हाला सांगितले. हा स्ट्रेस कसा मॅनेज करायचा, हे ह्याच्याशी डील कसं करायचं? आता तुम्ही म्हणता त्याला मी मानसिक गुलामगिरी म्हणतो की अडकलोय आपण. गुलाम आहे, मला खरं तर करायचं नाहीये पण मला ते करायला पाहिजे. बरोबर. आता ते का करावं लागतं याच्या थोडंसं डीपमध्ये गेलं तर मी म्हणेन की सध्या सामाजिक व्याख्या खूप बदलल्यात. आता पूर्वी एक मिडल क्लास यशस्वी आयुष्य म्हणजे आपल्याला माहिती होतं की टिपिकल लग्नाच्या वेळेस 2 व्हीलर असेल, अजून 1-4-5 वर्षांनी आपण 4 व्हीलर घेऊ, अजून 4-5 वर्षांनी घर घेऊया, 2 मुलांना इंजिनिअरिंगला पाठवता आलं आणि तेवढी ऐपत असली तर उत्तम लाईफ. आता ती सगळी व्याख्या बदलली. आता असं झालं की लग्नाच्या वेळेस 4 व्हीलर पाहिजे, पुढच्या 2-3 वर्षात घर घेता आलं पाहिजे, अजून 4-5 वर्षांनी ती 4 व्हीलर बदलून SUV येईल, अजून 4-5 वर्षांनी दुसरं घर झालं पाहिजे, दर 1-3-4 वर्षांनी फॉरेन ट्रिप जमली पाहिजे, 2 मुलांना परदेशात पाठवण्याची, शिक्षणासाठी पाठवण्याची क्षमता पाहिजे. आता अशा अनेक अपेक्षांचं ओझं लादल्यामुळे मला आहे तो जॉब टिकवून जे काही काम मिळतंय ते केल्याशिवाय पर्यायच नाही अशी काही परिस्थिती तयार झाली बऱ्याच जणांची. आणि मग त्याच्यामध्ये तो स्ट्रेस आला की जो मी म्हणतो मानसिक गुलामगिरी. आता तुम्ही म्हटलात की त्यातून बाहेर कसं पडायचं, की मग त्याच्यासाठी आपण थोडंसं डीपमध्ये जाऊ की स्ट्रेस म्हणजे काय आणि त्या व्याख्येतच मग त्याचं उत्तर आपल्याला मिळेल की बाहेर कसं पडायचं. तर मी म्हटलं सर डिमांड सप्लाय गॅप आणि त्याला मी दिलेलं रिॲक्शन म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी मी कायम सांगतो की 4 E's वरती काम करायला लागतं. 4 E's. पण हे सांगण्याच्या आधी मला हे सांगायला आवडेल की स्ट्रेसकडे लक्ष देणं का महत्वाचं आहे, किंवा हा एवढा महत्वाचा फॅक्टर का आहे. म्हणजे तुम्हाला लोक नुसती म्हणली आणि सगळेजण म्हणतात स्ट्रेस आहे, पण तो क्रिटिकल का आहे. एक सिंपल केस सांगतो. IIT मुंबईतला पासआउट, 14 वर्ष MNC मध्ये काम केलं, 4 वर्षापूर्वी त्यांना अल्सर झाला.
मग एक पॅथी ट्राय केली, दुसरी पॅथी, दरवर्षी नवीन पॅथी सुरू केली ट्रीटमेंट की जरा बरं वाटायचं आणि नंतर पुन्हा तो त्रास वाढायचा आणि तो वाढतच गेला. 75 किलोचा माणूस 45 किलोला आला आणि जॉब सोडावा लागला. घरी झोपून राहण्याची वेळ आली, त्यांच्या कुटुंबाने मला अप्रोच केलं की काउन्सिलिंग करा, कारण सगळे डॉक्टर म्हणत आहेत की आम्ही मेडिसिन देतोच आहे पण तुम्ही तुमच्या स्ट्रेसवरती काम करा. आणि त्यांच्या कुटुंबाने सांगितलं की ते येऊ शकत नाही काउन्सिलिंगला, तुम्ही येऊ शकता का? आणि तो जुना काळ म्हणजे प्री कोविड, त्यामुळे तेव्हा आपल्याकडे काही ऑनलाईन वगैरे नव्हतं. मी म्हटलं ठीक आहे, मी येतो. त्यांच्या घरी गेलो, बेडवरती अगदी म्हणजे काळी झालेल्या अवस्थेत झोपलेले, त्यांच्या शेजारी मी खुर्ची टाकून त्यांना मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला कल्पना आहे की स्ट्रेसमुळेच तुम्हाला एवढा त्रास झाला, तर स्ट्रेसविषयी तुमचं काय ज्ञान आहे आणि तो स्ट्रेस कमी करायला तुम्ही काय केलं? आणि त्याचं उत्तर त्यांचं होतं की नाही, म्हणजे जेव्हा मला कळलं स्ट्रेस आहे तेव्हा मी 10 मिनटं आधी ट्रॅफिकमध्ये निघायला लागलो. घरी येण्याच्या आधी बायकोला फोन करायचो आणि म्हणायचो की घर आवरून ठेव म्हणजे मला चिडचिड होणार नाही. म्हटलं या क्षुल्लक गोष्टी आहेत ना, याच्या पलीकडे जाऊन काय केलं? नाही, म्हणजे आपण याच्या पलीकडे काय करू शकतो ना. या एका वाक्यात त्यांचं अज्ञान आणि त्यांच्या सगळ्या आजाराचं मूळ सामावलं होतं. बरं. आणि सामान्य लोकांना जर आपण विचारलं की क्रिकेटविषयी बोला, 2 तास बोलतात. पॉलिटिक्सविषयी बोला तर अगदी म्हणजे 24 तास मतदारसंघ घेऊन त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बोलतील. आता माझ्या प्रोग्रॅम्समध्ये मी कायम लोकांना प्रश्न विचारतो की मला इमोशन्सची हायरार्की सांगा. कोणीच बोलत नाही. मी म्हणतो मला स्ट्रेसविषयी शास्त्रशुद्ध माहिती पुढचे 5 मिनिटे द्या. एकाचाही हात वरती नसतो, तिथं मग कायम सन्नाटा असतो. सो जी गोष्ट आपल्याला मृत्यूशय्येपर्यंत घेऊन जाऊ शकते त्याविषयी सगळीकडे अघाध अज्ञान आहे. आणि याचा मला कायमच पण माझं तुमच्या या बोलण्यामध्ये मी इंटरप्ट करतो, इमोशन्सची हायरार्की काय असते मलाही माहित नाही. आपण फक्त पॉझिटिव्ह इमोशन्स निगेटिव्ह इमोशन्स म्हणतो. आता निगेटिव्ह इमोशन्समध्ये सुद्धा कुठल्या कुठल्या आहेत, पॉझिटिव्हमध्ये सुद्धा कुठल्या कुठल्या आहेत आणि त्या कशा बिल्ड होत जातात. इमोशन्सची अटॅच्ड एनर्जी असते. बरं. एनर्जी वाढत गेली की त्या इमोशन्स बदलत जातात. पॉझिटिव्हमध्ये म्हणजे अगदी बेसिक लेवलला ॲक्सेप्टन्स आहे, चिल आउट आहे, थोडी एनर्जी वाढली की हॅपीनेस आहे, सॅटिस्फॅक्शन आहे, एक्साइटमेंट आहे, एन्थुझियाझम आहे, त्याच्यावरती मग ते सगळ्यात वरती पॅशन आहे. सगळ्यावरती पॅशन, पॅशन सगळ्यात वरती आहे. आणि हायरार्की इथं एनर्जी लेवल वाढत वाढत गेलेली आहे, त्यामुळे एन्थुझियाझममध्ये माणूस त्याच्या आतमधूनच ती एनर्जी येते आणि पॅशनमध्ये तर सुपर एनर्जी आहे. आणि त्या सगळ्यांच्या वरती काय असेल वाटतं तुम्हाला? जॉय, स्पिरिच्युअल जॉय, स्पिरिच्युअल आध्यात्मिक आनंद जो आपण म्हणतो, या सगळ्यांच्या वरती आहे. आणि तुम्ही बघितलं तर ह्या ज्या सगळ्या मधल्या लेवल्स आहेत त्या कंडिशनल आहेत. हॅपीनेस काहीतरी केल्यावरती मला मिळतो. एक्साइटमेंट, मी कशाबद्दल तरी एक्साइटेड आहे. बरोबर. पण स्पिरिच्युअल जॉय काय आहे? तर काही न करता मला मिळालेला आनंद आहे. आता तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती स्माईल बघताय आणि काही जणांना थोडस वाटतं की अरे बडपणाचा स्माईल करणार केव्हाही हसत असतो असा. नाही नाही, असं नाही मला वाटत. आता आपण त्या सेटअप मध्ये, पण आपण अशा सेटअप मध्ये नसेल आणि मी एकटा बसलोय तर हे स्माईल येत. आता हे कशामुळे आलं? तर थोडीशी आध्यात्मिक प्रॅक्टिस केल्यामुळे, काही साधना केल्यामुळे, जेव्हा आतला पीस आपण ऍक्सेस करायला लागतो तेव्हा तो हॅपीनेस बाहेर येतो. बर. आणि म्हणून तो सगळ्यात वरती आहे. आणि मग याच्या निगेटिव्हचं काय? निगेटिव्ह पण हायरार्की काय असते? आता मी फार त्याच्या डीपमध्ये जात नाही, कारण मध्ये इमोशनल इंटेलिजन्स हा एक वेगळाच तो हे होईल. पण कमिंग बॅक की का हे महत्वाचं आहे आणि का हे आपण अज्ञान आहे आणि ते अज्ञान आपल्याला किती त्रास देतं. हा मी तिथे येणारच होतो की तुम्ही इमोशनल हायरार्की एक सांगितली आणि नंतर तुम्ही हा प्रश्न विचारलात की स्ट्रेसबद्दल तुम्हाला काय माहिती आहे. हो. तर कसं माहीत असेल? कारण मी काही सायकोलॉजिस्ट नाही. राईट. मी काय त्याचा अभ्यास केलेला नाही. राईट. आणि जे माझ्याकडे येतं तेव्हा मला तो साक्षात करतो की मी स्ट्रेसमध्ये आहे, म्हणजे मी कम्फर्टेबल नाही एवढं मला माहिती आहे. हे पुरेसं नाही आहे का? मग मी त्याच्यावर उपाय शोधायला जातो की ह्याला उपाय काय आहे. मग सर्वसामान्यांना तुम्ही आता हे सांगा या निमित्तानं की काय असतं स्ट्रेसचं अज्ञान घालवायचं कसं? हा प्रश्न माझ्या आयुष्यात पण मी अनुभवला. बर. थोडीशी माझी स्टोरी शेअर. जरूर सांगा. माझ्या आयुष्याचे 2 पार्ट्स आहेत. बर. पहिल्या पार्टमध्ये खूप कन्व्हेन्शनल लाईफ मी जगलो की इंजिनिअरिंग केलं, सिम्बॉयसिसमधून MBA केलं, मग अनेक इंडस्ट्री, अनेक देशात काम केलं.
काय म्हणून इंजिनियर कुठलं झालं? इंजिनियर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. ओके. आणि मग पेट्रोलियम इंडस्ट्रीत काम केलं, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम केलं, मग आय टी इंडस्ट्रीमध्ये काम केलं. 16 वर्षापूर्वी मी परदेशात काम करत होतो. बरं. आणि तिथं त्यावेळेस ॲट अ टाईम अनेक प्रॉब्लेम्स माझ्या लाईफमध्ये आले. बरं. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या खूप वाढल्या होत्या. बरं. आणि कदाचित त्यावेळेस मी तेवढा रेडी नव्हतो ते हँडल करायला. बरं. बायकोला नुकताच नवीन जॉब लागला होता, मुलगी छोटी होती 2.5 वर्षाची, त्या वातावरणात सारखा आजारी पडायची परदेशात, परदेशामध्ये, आणि दोघंच जण आणि तो सगळा डोलारा सांभाळतोय, आणि मग ते सगळा स्ट्रेस खूप व्हायला लागला, नको नको व्हायला लागला. त्याच वेळेस हाताखाली काम करणारे 2 महत्त्वाची लोकं सोडून गेली आणि त्या सगळ्या कामाची ओनरशिप माझ्याचवरती होती वगैरे. आणि मी सगळ्यांनी कुठंतरी असं व्हायला लागलं की आता हे सगळं नको नको, प्रचंड स्ट्रेस, प्रचंड फ्रस्ट्रेशन, पण वे आउट काय काहीच माहीत नाही. आणि मी प्रयत्न करतो तो समजून घ्यायचं की मला काय होत आहे आणि यातून मी बाहेर कसं पडेन. तुम्हाला काय होत होतं फ्रस्ट्रेशन म्हणजे काय होत होतं, चिडचिड म्हणजे काय होत होती? इरिटेशन की अरे हे नकोय, हे मला लाईफ नकोय, मला सिम्पल लाईफ पाहिजे, माझ्या खालचा माणूस आहे तसा लाईफ. मानसिक गुलामगिरी, मानसिक गुलामगिरी. मी आता कुठेतरी पळून जातो पण जाऊ शकत नाही, कारण ऑब्व्हियसली फॅमिली आहे, कामाची रिस्पॉन्सिबिलिटी. आपण कायमच म्हणतो नाही आता मी हिमालयात जाऊन बसणार आहे वगैरे, पण तिथं अडकलोय ना, तिथं काहीच करता येत नाही. सो तशा त्या ट्रॅप त्याच्यात. आणि तिथं गंमत काय आहे की थर्ड पर्सनला मात्र वाटतं की अरे काय ग्रेट लाईफ आहे, म्हणजे मित्र फोन करून म्हणायचे अरे काय तू बायको दोघंही छापताय, अरे मस्त मजा चालली आहे, नायगरा वगैरे बघता वगैरे असं सगळं. पण आतला माझा लाईफचा एक्सपिरियन्स हा आयुष्यातला त्यावेळेसचा सगळ्यात वाईट एक्सपिरियन्स होता. आणि तिथं मला हाच प्रश्न होता की अरे मला होतंय काय आणि याचं उत्तर कुठे, आणि याचं उत्तर कन्व्हेन्शनल डॉक्टरांकडे नाही हे मला माहिती होतं. बरं. आणि मग त्यामुळे मी माइंड सायन्समध्ये उतरलो आणि वाचायला सुरुवात केली. आणि मग गोष्टी स्वतःवरती इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली आणि मला ते चेंजेस जाणवायला लागले की अरे येस हे वर्क होत आहे. आणि मग त्याच्यामध्ये डीप डीप गेलो, कारण शेवटी तो माझ्या अस्तित्वाचाच प्रश्न होता, त्यामुळे मला चॉईसच नव्हता की आज जायचं आणि खूप गोष्टी समजून घ्यायच्या. आणि मग तसं सगळं समजून घेऊन जेव्हा मी ते लोकांना सांगायला लागलो तेव्हा ते वर्क व्हायला लागलं आणि लोक म्हणले अरे फॅन्टास्टिक. आणि मला कळलं की अगाध अज्ञान आहे. आणि तुम्ही जे म्हणलात की मला कळणार कसं, कारण आपल्या एंटायर एज्युकेशन सिस्टीममध्ये याविषयी कोणी कधीच सांगितलं नाही. आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा मला बॉसची खूप भीती वाटली आणि बॉस जेव्हा ओरडला तेव्हा मी काय करायला पाहिजे हे मला माहितीच नव्हतं. जरी तुम्ही MBA वगैरे डिग्रीज घेतल्या तरी त्यावेळेस तुम्ही हेल्पलेस आहात, किंवा काही कौटुंबिक काही चॅलेंजेस आले तर ते मी हँडल कसे करायचे कोणी सांगितलंच नव्हतं इमोशनल लेवलला. सो मला जाणवलं की अगाध अज्ञान आहे हे, आणि मग ती गॅप आता ब्रिज करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. बघा मी तुमच्या परत थोड्याशा पास्टमध्ये जातो की काही गोष्टी इम्प्लिमेंट केल्यानंतर त्याचा फरक पडायला लागला असं तुम्ही म्हणाल. येस. तर असं एखादं काय सांगू शकाल का की ही गोष्ट मी इम्प्लिमेंट सुरू केली आणि मला त्याचा फरक पडला, सांगू शकाल? माझं एक तोपर्यंत मी परिस्थितीला दोष द्यायचो की अरे बॉस असा आहे म्हणून मला माझ्या खालची लोक सोडून चालली, हे असे असे चॅलेंजेस आहेत, कोऑपरेशन मला मिळत नाही पाहिजे तेवढं. तो मी परिस्थितीला सतत दोष द्यायचो आणि मी एक्सप्लोअर करत गेलो आणि मला पुस्तक हाती लागलं आणि त्या पुस्तकामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स दिल्या होत्या. बरं. आणि त्यात असं म्हटलं होतं की एखाद्याचा सेल्फ एस्टीम कमी असेल तर या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आणि मी बघितलं आणि त्यातल्या काही मला अप्लाय झाल्या. ते मला ॲक्सेप्ट करायला 3 महिने लागले, कारण तोपर्यंत बाहेरच्या जगाला मात्र माझं पिक्चर म्हणजे डॅशिंग मॅनेजर असं होतं, कारण आपण तो कायमच एक पर्सोना जगाला दाखवत असतो. पण आतून मात्र मला कळत होतं की अरे मला हे इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. आणि मग आय स्टार्टेड आस्किंग पॉवर क्वेश्चन्स की मग सेल्फ एस्टीम वाढवायचा कसा, कॉन्फिडन्स वाढवायचा कसा. ही सगळी लर्नेबल ट्रेनेबल स्किल्स आहेत. बरं. आपल्या ब्रेनची बायोकेमिस्ट्री आपण अगदी क्विकली चेंज करू शकतो. अच्छा. तुम्ही कसे बसलायत याच्यावरती सुद्धा ब्रेनची केमिस्ट्री ठरलेली आहे. आता जर आपण दोघांनी पोझिशन चेंज केली, ताट बसलो, जरा कमरेवरती हात ठेवले, पुढच्या 2 मिनिटात इथं सगळं बदलायला लागतं. असे अनेक लो हँगिंग आणि काही थोडेसे कॉम्प्लिकेटेड डीपर टेक्निक्स अवेलेबल आहेत. बरं. आणि म्हणजे मी शिकून ते स्वतःवरती लावायला सुरुवात केली आणि मला जाणवलं की अरे आतलं बदलतंय सगळं. आणि आतलं बदललं की बाहेरच्या गोष्टी पण इंटरेस्टिंगली बदलायला लागतात. आणि तो युनिव्हर्सचा रूल आहे की व्हॉट इज इनसाइड इज आउटसाइड, कारण बाहेरचं जग हे शेवटी आरसा आहे. करेक्ट. आतमध्ये खळबळ असेल तर तुम्ही अनेक खळबळजन्य गोष्टी अट्रॅक्ट करता. आतमध्ये थोडीशी शांतता आली की तुम्हाला बाहेर पण ती शांतता जाणवायला लागते. सो तसा तो अनुभव मला मिळाला. बरं. पण मग आता तुम्ही
कमिंग बॅक टू अ पॉइंट की तुम्ही लोकांना विचारलं की स्ट्रेस म्हणजे काय, तुला नेमकं माहिती आहे का, तर सर्वसामान्य माणसांना तुम्ही काय सांगाल स्ट्रेस म्हणजे काय, म्हणजे अज्ञान जे असतं ते दूर कसं करायचं, त्याला काय, म्हणजे पुस्तक वाचणं मला शक्य नाही, तुम्ही जो अभ्यास केला तो तुम्हाला शक्यतो म्हणून तुम्ही केलात, मला इथं बोमलाला सकाळी 8 ते रात्री 10 आयटीमध्ये जॉब लागतो, तिथनं मला बायको पोरं असतात, हे कधी वाचू मी, त्यापेक्षा मी म्हणून मला सांगा मी काय करायचं ते मी सुरू करतो, त्यांना तुम्ही काय सांगाल? सो सगळ्यात पहिलं की मी स्ट्रेसमध्ये आहे का नाही हे ओळखायचं कसं? हां, कारण बरेचदा काय होतं की अनेक महिने किंवा अनेक वर्ष स्ट्रेस सतत असल्यामुळे, ज्याला आपण पेरिनियल म्हणू शकतो की सतत स्ट्रेस, आणि कधी कधी असं वाटतं की लाईफ हे असंच असतं किंवा मी हा असाच आहे. स्ट्रेसमध्ये काय होतं की स्ट्रेसमध्ये सगळ्यात पहिलं स्ट्रेसचं चेक म्हणजे स्माईल येणं अवघड होतं. तुम्हाला बळजबरीने हसायला लागतं, सेन्स ऑफ ह्युमर निघून जातो. आपण बरेचदा एखादं कार्टून जे आपण पूर्वी बघून हसू त्यावेळेस ते इरिटेशन, अरे काय लिहितात, इरिटेशन येतं. नेहमीच्या लाईफमध्ये चिडचिड वाढते, छोट्या छोट्या गोष्टींचा ऍक्सेप्टन्स लेवल कमी होतो. ज्या गोष्टी तुम्हाला पूर्वी एन्जॉयमेंट द्यायच्या आता त्या गोष्टी तेवढं एन्जॉयमेंट देत नाही. कदाचित तुम्हाला आईस्क्रीम खूप आवडत असेल तर आता मँगो आईस्क्रीम कोणी समोर ठेवलं तरी खा म्हणजे ठीक आहे, काय त्याच्यात असं काहीतरी होऊन जायला लागतं. झोप डिस्टर्ब होते, विचारांची संख्या खूप वाढते, टक 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 विचार सुरू होतात. कुठलीही गोष्ट आली की त्यातलं निगेटिव्ह आपण कॅच करायला लागतो, आणि त्या गोष्टीचा मला काय हार्म होईल हा पहिला विचार आपल्याकडे यायला लागतो. हे झाले साधारण आपले इमोशन्स लेवलचे सिम्पटम्स. आपल्या बॉडीमध्ये एक सिम्पटम्स काय होतात तर मग काही जणांना जास्त असेल तर मग धडधड जाणवते, मग की सतत धडधड होते, किंवा कधी कधी थोडंसं हातापायांचं शिवरिंग होतं, मसल्स टाईट होऊन जातात, हेडेक खूप वाढतो. मसल टाईट वगैरे होतात? होतात ना. बरं, सो असे काही सिम्पटम्स आहेत की जे आपल्याला इंडिकेशन देऊ शकतात की ओके आय कॅन बी इन स्ट्रेस. अच्छा, बरं. आणि बेसिक मला नको वाटतं, जे काय चाललंय ते मला वाटतं की नको इथनं पळून जावं बेसिक. तर हे जे स्ट्रेसचे तुम्ही सांगितलं तर सिम्पटम्स फार मला महत्वाचे वाटतं, पण याच्यामध्ये थिन लाईन पण वाटते मला, म्हणजे रात्री अपरात्री विचार येणं माझ्या बाबतीतही होतंय, की मला रात्री जाग येते, पॉडकास्टचे विचार असतात, माणसं आठवायला लागतात, पण हे माझं पॅशनच आहे, म्हणजे हे मला आवडतंयच, ह्याचा काय मला आय डोंट नो स्ट्रेस. कधी कधी रात्र झोप लागत नाही लवकर मला, पण विचार असतो डोक्यामध्ये 24 तास विचार असतो, पण हे मला आवडतं म्हणून होतं. मग हा स्ट्रेस आहे की हे पॅशन आहे हे कसं ओळखायचं? आवडती गोष्ट सुद्धा आपल्याला स्ट्रेस देऊ शकते. अच्छा. आणि ती आपलं पूर्ण नुकसान पण करू शकते. बरं, आता हे मी बरेचदा ना स्टार्टअप्समध्ये बघतो. आता एक स्टार्टअपची स्टार्टअपमध्ये खूप यशस्वी झालेली एक मुलगी आली होती, वय 32. बरं. आणि त्यांनी काही कन्सल्टिंग फर्म सुरू केली होती, आणि असं त्यांचं मॉडेल होतं की ते युरोपमधल्या कंपन्यांना इकडून अगदी कमी वेळात काही रिसर्च करून देणार, आणि मग आपल्याकडे टिपिकल मॅन पॉवर लावून तो रिसर्च त्यांना द्यायचा. आणि ते तिला खूप आवडायचं आणि ती कॉन्सेप्ट खूप क्लिक झाली, कारण तिथल्या छोट्या कंपन्यांना कमी याच्यामध्ये इथं ऍक्सेस मिळतोय वगैरे हे सगळे प्रकार होते. आता प्रत्येक जो रिपोर्ट जातो तो हिला तो बघूनच पाठवायला लागायचं, कारण शी इज फायनली होल अँड सोल. तर तिला ते प्रत्येक 200 पानांचा रिपोर्ट ती स्कॅन करणार, आणि असे जर 15 क्लायंट असतील तर यू कॅन इमॅजिन द लोड. आता तिला ते सगळं आवडायचं, पण मग कामाचे तास वाढत गेले, आणि त्या एक्साइटमेंटमध्ये ऑब्व्हियसली मग तुमच्या हेल्थकडे दुर्लक्ष होणारच, आणि तो त्रास असा नाही पण ओव्हर वर्क तिच्या नकळत त्याचा लोड तिला येत गेला, आणि शेवटी तिला असं झालं की तिची डायजेस्टिव्ह सिस्टीम कोलॅप्स झाली. तिला सगळ्याचीच ॲलर्जी आली, म्हणजे काही खाल्लं की ॲलर्जी, काही खाल्लं की नाही पचत आहे, आणि ती एका ॲलर्जी स्पेशालिस्टकडे गेली होती. थँकफुली त्या डॉक्टरांनी ओळखलं रिझन, आणि ते म्हणले की तुला थोडंसं तुझ्या स्ट्रेसवरती पण काम करायला पाहिजे, नुसतं मेडिसिनने काही होणार नाही. आणि मग ती माझ्याकडे आली, मग वी स्टार्टेड एक्सप्लोरिंग. सो आवडतं काम म्हणून मला ते स्ट्रेस देणार नाही असं नाही. किंवा साधं उदाहरण की आपण जे म्हणतो ना की तहान भूक हरपली, कधीतरी ठीक आहे ते, म्हणजे महिन्यात तुम्हाला एक 4-5 दिवस असं होतं की मी सगळं सोडून ते केलं. याचं एक्सलंट उदाहरण म्हणजे काय ना, आपल्या आपण म्हणतो की एखाद्याला किडनी स्टोन झाला तर आपण काय म्हणतो, काय रिझन असेल, आपण म्हणतो ऑब्व्हियस पाणी कमी पितो, आणि मग सगळे मित्र जोक वगैरे मारतात, तू बिअर पाहिजे पी वगैरे, हे सगळे प्रकार आपण करतो. आता मी काय म्हणतो की पाणी कमी पितो हे रिझनच नाहीये. बरं, 4 महिन्याच्या बाळाला तहान लागली आणि तुम्ही त्याला दूध किंवा पाणी दिलं नाही तर ते टाहो फोडत राहील 1 तास. करेक्ट.
आता तुमच्या शरीराला तहान लागली आहे, त्यातून टाहो फुटतं की पाणी पाहिजे, पण ते तुमच्या ब्रेनला तो मेसेजच जात नाही, हा खरा इश्यू आहे. की तुम्ही गेले काही महिने तहानलेला होता, पण तुम्हाला ती तहानीची जाणीवच तुमच्यापर्यंत पोहोचली नाही, हा खरा सिरियस इश्यू आहे. आणि त्याचं रूट कॉज स्ट्रेसमध्ये, की त्या स्ट्रेसमुळे मी ती तहान बुक विसरलो. सी, एक्साइटमेंट आणि स्ट्रेस यांचे बॉडीली सिम्प्टम्स बऱ्यापैकी सेमच आहेत. की आय एम व्हेरी एक्साइटेड काहीतरी करायचं, किंवा पॉडकास्टच्या आधी सुद्धा किंवा मी सुद्धा एक्साइटेड होतो. आणि एक्साइटमेंट आणि स्ट्रेस हे काइंड ऑफ गो हँड इन हँड. पण जेव्हा ते जास्त प्रमाणात व्हायला लागतं, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट हा बॉडीवरती निगेटिव्हच होतो. शॉर्ट टर्म एक्साइटमेंट, शॉर्ट टर्म स्ट्रेस इज गुड फॉर युअर बॉडी. आणि तो लाईफचा पार्टच आहे, की एक्साइटमेंट आली किंवा थोडासा स्ट्रेस आला तर ठीक आहे, मी तेवढं लाईफच्या माझं स्पाइस अप झालं. पण दिवसातून 8 वेळा अरे बापरे दस्त व्हायला लागलं मला, मग गडबड आहे. पण काय माहिती का सर, की हे पटतंय मला. आता माझ्या आजूबाजूला आय टी मध्ये काम करणारी अशी मुलं आहेत, म्हणजे माणसं आहेत, की जी खूप काम करतात. म्हणजे सकाळी 7 ते 8 पासून रात्री 7-12 पर्यंत, ते झाल्यानंतर पण रात्री बसतात, सतत लॅपटॉप समोर असतात, लॅपटॉपवरच झोपतात. लिटरली ह्याच्यात काही खोटं नाही आहे. अशी माणसं मला माहिती आहेत की जे सतत लॅपटॉप समोरच असतात आणि खोलीत बंद झालेली असतात, त्यांची मिटिंग असतात, फोन असतात वगैरे. त्यांना पगार खूप असतात, ते सकाळी व्यायामाला येतात, थोडा वेळ व्यायाम करतात, जातात आणि मग लॅपटॉप समोर बसतात. म्हणजे म्हटलं तर हेल्थ कॉन्शियस आहेत वगैरे, पण ते सोडू शकत नाही, कारण खूप पैसा असतो, मग मोठं घर असतं, मोठी गाडी असते, सगळं व्यवस्थित आहेच. अशा वेळेला तुम्हाला मागं फिरता येत नाही, कारण जबाबदाऱ्या, जसं तुम्ही म्हणालात की इतकं वाढवून ठेवलेलं असतं. बरं, इतकं म्हणजे काय, कोहिनूर आणलेलं नसतो परदेशातून, पण ज्या एक गाडी आहे, एक घर आहे, एक लोनवर घेतलेलं घर असतं, त्याचं हप्ते जात असतात. हप्ते हा एक फार महत्त्वाचा फॅक्टर आहे. तर ह्यातनं मला मागं येताच येत नाही, ती लायबिलिटी कमी करणं शक्यच होत नाही मला. मग ह्याचं काय करायचं काय, मग हे स्ट्रेस घालवणं किंवा आता स्ट्रेस घेऊ नको म्हणणं म्हणायला सोपं आहे, पण नाही शक्य माझ्या हातात ते, मग काय करायचं मी? तुम्ही म्हटलं की मागं येता येत नाही, हा माइंडसेट आहे, हा माझाच मेंटल ब्लॉक आहे. बरं, आत्ता मी तो ब्लॉक ठेवला आहे, कारण आत्ता मला हा खेळ खेळता येतोय. बरं, जेव्हा असं काहीतरी घडेल की ज्यांनी माझा तो ब्लॉक पूर्ण शेक होईल, त्या दिवशी मी बदलेन. आता जसं की एखादं उदाहरण सांगा मला, आलं असं एखादं उदाहरण. आता माझाच अगदी जवळचा मित्र 11वी 12वीतला, आणि तेव्हापासून आम्ही चांगले कनेक्टेड होतो, तर तो आय टीमध्ये, आणि तुम्ही म्हटलं तसं दिवस रात्र काम, पहाटे उठून 4 वाजता सुरू करायचं काम, कारण ते पेंडिंग आहे वगैरे. आणि नेहमीच्या लाईफमध्ये खूप जॉली माणूस, पण कामाच्या बाबतीत खूप सिरियस, आणि त्याचं करिअर वगैरे त्याची त्याला जरा चिंता होती. आणि ते आय टीमध्ये असतंच, की तुमची टेक्नॉलॉजी आणि ते सगळे प्रकार आणि सर्व्हायवल. तर बेंगलोरमध्ये होता, एक दिवस ऑफिसमधून घरी यायला निघाला आणि त्याला गाडीतच हार्ट अटॅक आला, आणि तो घरी पोचलाच नाही. अरे बाबा. आणि मग टिपिकल सगळे शोधाशोध हे करून, मग दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये वगैरे कळलं. तर इथं काय झालं, की त्या सगळ्या स्ट्रेसमधून बाहेर यायला त्याला युनिव्हर्सने चान्सेस नाही दिला. आणि असे एक नाही तर अनेक उदाहरणं आसपास आहेत. करेक्ट. आता काही लोकांना वेकअप कॉल मिळतो, की जिकडे एक झटका येऊन जातो, पण ॲटलिस्ट यू कॅन कम बॅक. किंवा छोटासा स्ट्रोक येतो, चेहऱ्याची एक बाजू पॅरलाइज होते काही दिवस, आणि मग पुन्हा नॉर्मल होते. तो सॉलिड वेकअप कॉल असतो. मग सो असा वेकअप कॉल येऊन काही लोक शहाणे होतात. बरं, काही लोक आसपासच्या लोकांचे वेकअप कॉल येऊन शहाणे होतात, आणि काही लोक मात्र होतात. शक्य असतं शहाणे होणं? आता जर तुम्ही आतून हल्लात, आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की माझं सर्व्हायवलच आता इज इन क्वेश्चन, तर मग तुम्ही शहाणे होतात. बरेचसे लोक शहाण पण आलं की मला अप्रोच करतात, की एक जण आले आणि त्यांनी सांगितलं की सगळं चांगलं चाललं होतं आणि भरपूर काम करत होते, आणि त्यांचं त्याच्या मागची स्टोरी काय होती, की मुलगा खूप हुशार आहे. आणि कोणाचा मुलगा? त्यांचा मुलगा खूप हुशार आहे. बरं. आणि तो लहानपणापासून म्हणायचा की मला मेडिकलला जायचं, डॉक्टर बनायचं वगैरे, असं तो शाळेत असताना म्हणायचा. आता ते म्हणले 12वीला आहे. बरं. तर तो निश्चितपणे चांगले मार्ग पाडेल. बरं. आणि त्याला त्याचं मेडिकलचं एज्युकेशन अफोर्ड करता येण्यासाठी म्हणून, माया जमवण्यासाठी म्हणून गेले 4-5 वर्ष माझी धावपळे. बरोबर. तर म्हणलं ठीक आहे इथपर्यंत, पण मग त्रास काय झाला? तर ते म्हणले परवाच ECG टेस्ट केली
आणि डॉक्टरने सांगितलं की आता मेजर गडबड आहे तुमच्या हार्टमध्ये. आणि मग तेव्हा माझ्यासमोर येऊन ते हाताशून बसले होते की आता काय. आणि त्यातही मी त्यांना म्हणलं की मग तुमच्या मुलाला खरंच मेडिकलला जायचं आहे का, तुम्ही ते काय डिस्कशन केलं आहे का? तर ते म्हणले नाही. मी म्हटलं करा आणि पुन्हा परत या. करून परत आले आणि समोरून म्हटले की सर सगळं उंफस आहे म्हणलं लाईफमध्ये. म्हणलं का? ते म्हणले त्याला मेडिकलला जायचंच नाही आहे. त्याच्या मनात काही वेगळेच विचार. आणि तो मला रागवला, म्हणला बाबा हे काय तुम्ही मनात घेतलं आहे आणि कशाला तुम्ही एवढे कष्ट करून स्वतःचं हॅट डॅमेज केलं. सो या सगळ्या मनात डेव्हलप केलेल्या कल्पनांमध्ये अडकून त्या माणसाने स्वतःचं हार्ट पूर्ण डॅमेज करून घेतलं. आणि मग ऑब्व्हियसली त्या दिवशी तो वेकअप कॉल आला आणि मग आता मी माझं लाईफ पूर्ण बदलणार वगैरे वगैरे. किंवा आता आजकाल तो पण ट्रेंड बराच सुरू झाला आहे की लोक लवकर रिटायर होत आहेत, काही जण मग आपल्याला फार्म घेऊ किंवा थोडी शेती करू काही वेगळं करू. हे जे रिटायर होणारे वगैरे ते अगदी कमी, म्हणजे खूप कमी प्रमाणात. पण याची दुसरी केस अशी आहे की खरंच मुलांना परदेशात जायचं असतं, खरंच डॉक्टर व्हायचं असतं, खरंच MBA व्हायचं असतं आणि मग त्यासाठी खरंच बाप झटत असत. मग याच केसमध्ये जर त्या मुलाला खरंच MBA जायचं असेल तर काय केलं असतं? इथं आता मी काय म्हणतो ना की माझं खूप मोठं काम काय झालं की लोकांची यशाची व्याख्या रिराईट करायची किंवा त्याचं प्रथम लेखन करायचं. मी कायम लोकांना विचारतो की यशस्वी आयुष्य म्हणजे काय सांगा तुम्ही. तुमचं आयुष्य आत्ता यशस्वी आहे का? आणि हा प्रश्न मी हजारो लोकांना विचारलाय आणि त्याचं उत्तर आहे पण आणि नाही पण असंच असतं ना. करेक्ट. किंवा मी विचारतो मागच्या 3 महिन्यांपेक्षा आत्ता तुम्ही जास्त यशस्वी आहात का? माहीत नाही. अजून 6 महिन्यांनी जास्त यशस्वी व्हायला काय व्हायला पाहिजे? मग इथं फक्त लोकांचं उत्तर म्हणजे नाही म्हणजे मला इन्क्रीमेंट मिळालं तर वगैरे. त्याच्या बियॉन्ड काय? त्याच्या बियॉन्ड काहीच नाही. गडबड काय की आपल्याकडे यशाची व्याख्याच नाही आहे. मला काय आवडतं लोकांना नाही की मॉडेलच द्यायला आवडतं. कारण शेवटी हे काम आहे, हे आयुष्य आहे, याच्यामध्ये बाकी अनेक पैलू आहेत. तुम्ही म्हणताय ते मला थेरॉटिकली पटतंय पण प्रॅक्टिकली पटत नाही आहे. कारण माझा स्ट्रेस माझ्या हातात उरत नाही. उदाहरणार्थ मी जर एका कंपनीत काम करतोय, एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत IT आहे आणि मला सगळं आवडतं, वाचन आवडतं, गाणं आवडतं, सगळं इतरही स्वयंपाक करायला आवडतो, फॅमिलीला वेळ द्यायला सगळं आवडतंय. पण माझ्याकडं काम इतकं यायला लागलंय की मला तो वेळ मिळत नाही आहे सगळं करायला. म्हणजे हा माझ्या हातात नाही आहे. बरोबर. मग हे सोडू पण, जसं मी तुम्हाला म्हटलं की सोडता पण येत नाही आहे, पण मी हे करू शकतो पण मग ह्याच्यावर मला पाणी सोडायला लागणार आहे, ज्याचं मला आवड आहे. मग मी जास्त वेळ द्यायला लागतो, मग मी वर्कहोलिक व्हायला लागतो. हे माझ्या हातात नसतं ना. माझ्यावर कंपनी टाकायला लागते, KRAs यायला लागतात मला, त्याचे काय म्हणतात त्याला, मला जर इन्क्रीमेंट चांगली हवी असतील तर टार्गेट अचीव व्हायला लागतात. या एकदा चक्रात मी अडकलो ना की मला मुभा उरत नाही आणखी काही करायची. मग मी सर्व्हाइव्ह होतो पण मला यांचा बळी द्यावा लागतो ज्याच्यात मला आनंद मिळणार असतो. मग माझं आयुष्य फक्त चाकरमानी राहतं की ठीक आहे हा रिटायर झाल्यानंतर बघू काय करायचं ते. हे कसं करायचं? मग त्याला 3 ठिकाणी काम करायला लागतं. सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणतो एक्सपेक्टेशन्स मॅनेजमेंट. आयुष्याकडून मला काय पाहिजे याची मला ॲब्सोल्यूट क्लॅरिटी पाहिजे. जे आपण थोडंसं मी मगाशी पण म्हणलं की यशाची व्याख्या काय, त्याच्यामध्ये मग माझे इंटरेस्ट बरोबर, मला लागणारं फायनान्शियल बॅकिंग, मला मुलांसाठी काय करायचं आहे, मला माझे रिलेशनशिप्स कसे पाहिजेत, आयुष्यातले कुठले पैलू मला एक्सप्लोअर करायचे आहेत, याची पहिलं क्लॅरिटी डेव्हलप करणं गरजेचं असतं. आणि सगळ्यात की फॅक्टर त्याच्यामध्ये तो म्हणजे बॅलन्स. बॅलन्स इज द की. आधी बॅलन्स आणि मग ग्रोथ. आणि अशा दृष्टीने मला माझ्या करिअरकडे बघायला लागतं. म्हणजे सुरुवातीपासूनच बघितलं पाहिजे. हे सुरुवातीपासून बघितलं पाहिजे, नाहीतर काय होतं, इम्बॅलन्स येतो, इम्बॅलन्स वाढत जातो. आणि मग मी अनेकदा बघितलंय की ॲम्बिशियस लोकांच्या आयुष्याची, पर्सनल लाईफची किंवा त्यांच्या हेल्थची लखतर होताना मी बघितलेली आहेत. कारण काय तर सिंग्युलर फोकस होता ना की मला पुढं जायचंय, पैसे कमवायचे आहेत. आता एक केस अशीच की एक जण आले आणि टिपिकल खूप ॲम्बिशियस आणि मला काहीतरी मोठं करायचं आणि कॉर्पोरेट एज काय, त्यांचं एज साधारण 38 वगैरे असेल आणि कॉर्पोरेटमध्ये मला मोठं नाव करायचं आहे वगैरे आणि काही चांगल्या कॉन्सेप्ट होत्या त्यांच्या कंपनीत, त्यांनी त्या इम्प्लिमेंट केल्या आणि अगदी इकॉनॉमिक टाईम्समध्ये त्यांच्यावरती मोठं आर्टिकल लिहून आलं. बरं. आणि माझ्याकडे आलं आणि मी म्हटलं की काय आत्ता त्रास काय? ते म्हणले माझं आधी 80 किलो वजन होतं आणि फुटबॉल खेळायचो मी, आता 65 किलोचं झालेलो आहे. बरं. गेल्या 2 वर्षामध्ये
पूर्ण टक्कल पडलं. मला दिवसाला 100 फोन कॉल येतात कामाचे आणि मला ते सतत हँडल करावे लागतात आणि त्याचा प्रचंड स्ट्रेस आहे. रात्री 3 पेक पिल्याशिवाय मला झोपता येत नाही आणि आता मी चेन स्मोकर बनलो आहे आणि म्हटलं आता मला आयुष्यात काही अर्थच उरलेला नाही आहे, आता की माझं कुठं चाललं आहे काय होतं आहे मला माहिती नाही. बाहेरच्या जगासाठी मात्र मी प्रचंड सक्सेसफुल आहे. पॅकेज त्यांचं काय 70-80 लाखामध्ये असू शकेल, पण ते म्हटले हे लाईफ आता मला नको आहे. किंवा दुसरी एक केस की पर्सनल लाईफची कशी वाट लागू शकते, असेच एक जण लेट 40s मधले आणि मग करिअर ड्रिव्हन आणि मग मला खूप प्रगती करायची आहे, मोठं व्हायचं आहे, हे करायचं आहे, मग सतत परदेश दौरे हे ते, सकाळी निघाले की रात्री अगदी उशिराच घरी परत येणार, घरी येऊन पुन्हा काम, सुट्टीच्या दिवशी पण काम वगैरे. तर असं त्यांचं बरेच वर्ष चालू राहिलं आणि मग आता माझ्याकडे आले म्हणून मी त्यांना विचारलं की काय प्रॉब्लेम काय. ते म्हणले बायकोचं गेले 2 वर्ष अफेअर सुरू आहे आणि सगळ्या जगाला कळलं आणि मला आत्ता कळतंय म्हणले. बरं. आणि मग त्यांचं सगळं ऐकल्यावरती मी त्यांना विचारलं की या सगळ्या सिच्युएशनमध्ये मग तुमच्या बायकोनी काय वेगळं करणं अपेक्षित आहे, जर तुम्ही अव्हेलेबलच नाही आता फॅमिलीसाठी कुठल्याच गोष्टीसाठी, तुम्ही सिंग्युलरली ड्रिव्हन आहात, तर मग शेवटी तुम्हाला ती प्राईस पे करायला लागतेच. सो बॅलन्स इज द की. आणि ते बॅलन्स जर नसेल तर मग इम्बॅलन्सची प्राईस निश्चितपणे तुम्हाला आज नाही पण उद्या पे करायला लागते. आणि तुम्ही म्हटला तो अगदी पॉईंट खरा आहे की तो सुरुवातीपासून असला पाहिजे, नंतरच्या वेळेस तो इंट्रोड्यूस करणं हे खूप डिफिकल्ट होतं, मग तुम्ही ट्रॅपमध्ये गेलाय. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. 2 याच्यात माझे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न की जी केस तुम्ही मला आधी सांगितली की ते 38 वर्षाचे होते आणि मग इकॉनॉमिक टाइम्समध्ये त्यांचं खूप मोठं आर्टिकल आहे, पॅकेज मोठं होतं, मग तुम्ही त्यांना काय सल्ला दिलात, एक हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न विसरायच्यात मी सांगतो की सुरुवातीपासून हे केलं पाहिजे हे बरोबरच आहे, पण सुरुवातीपासून मी ते करतही असतो, पण काळ हा फार महत्त्वाचा फॅक्टर आहे या सगळ्यामध्ये. की आपल्या केसमध्ये आज अलीकडच्या ते कोविडच्या अलीकडचा काळ वेगळा होता, कोविडच्या नंतरचा काळ वेगळा होता. कोविडच्या नंतरच्या काळामध्ये तुमचे चॅलेंजेस बदलले, त्याचं गणित बदललं, कपात झाली खूप सारी नोकरदार माणसांची आणि मग स्ट्रेस वाढला. म्हणजे माझं लाईफ माझ्या हातात नाहीये, मी जरी ते आधी करत असलो तरी ते बदलतंय, मग मी त्याला ऍडजस्ट कसं व्हायचं. दुसरा प्रश्न अतिशय पॉवरफुल क्वेश्चन्स, हे दुसरा तर खूप पॉवरफुल आहे. आता पहिल्या केसमध्ये त्यांचे हेल्थ इश्यू खूप वाढत चालले होते, त्यामुळे मग आम्ही एक निर्णय घेतला कलेक्टिव्हली की इमिजिएटली जॉब सोडायचा, कारण ती परिस्थिती तर बदलता येणार नाही. जे काही रोज 100 कॉल येत आहेत ते काही एकदम मला थांबवता वगैरे येणार नाही. मग त्या केसमध्ये जॉब पहिले सोडायचा, हेल्थवरती पुढचे काही महिने काम करायचे आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या स्वभावाला सजेसा असा जॉब घ्यायचा. ओके. आणि इट वर्क आउट प्रेटी वेल की त्यांनी ते रिझाईन इमिजिएटली केलं. बरं. मग तो मेंटल रिलीफ आला की मी आता रिझाईन केलेलं आहे. आणि जॉब सोडल्यानंतर त्यांना काही 2-3 महिने नोटीस पिरियड होता, नंतर त्यांनी 2-3 महिने ब्रेक घेतला आणि त्यानंतर त्यांना त्यांचं थोडंसं हॅपी गो लकी असा पोटबीट असलेला असा पूर्वीचा तर असं पर्सनॅलिटी होती आणि त्यांना तसाच तो पीपल हँडलिंगचा जॉब मिळाला आणि वॉज व्हेरी हॅपी. मग काही महिन्यांनी माझ्याकडे आले आणि म्हणले की फार मस्त चाललंय आणि असं लाईफ सुंदर. पगार थोडा कमी होता, पगार थोडा कमी झाला ऑब्व्हियसली, बर, पण ऑलरेडी ते पॅकेज एवढे मोठे आहेत की त्याच्यामध्ये फार त्यांना इम्पॅक्ट नाही वाटला. ओके, हा झाला पहिला प्रश्न. पहिला. दुसरा जो मी तुम्हाला विचारला की हे काळ हा मॅक फॅक्टर असतो, मग तो बदलायचं कसं होतं. राईट. आता अनेक लोकांना जेव्हा स्ट्रेस येतो आणि जेव्हा मी त्यांचं स्टडी करतो तेव्हा मला जाणवतं की त्याच्यातला 60% स्ट्रेस हा त्यांच्याकडं राईट स्किल्स नसल्यामुळे. मी एक्सप्लेन करतो की आता साधं इंटरपर्सनल स्किल्स, तुमचंच उदाहरण घेतलं तर तुमचा यशाचं गमक त्या इंटरपर्सनल स्किल्समध्ये. तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मला जाणवतं की हा माझा मित्रच आहे, अरे हा एवढा चांगला मित्र आहे, तो जे कनेक्शन आहे ते फाउंडेशन आहे. कंपन्यांमध्ये सुद्धा एका लेवलच्या जेव्हा तुम्ही वरती जाता तेव्हा तुम्हाला सगळ्यांकडून काम करून घ्यायचं असतं. बरोबर. आणि त्यासाठी ते स्किल सगळ्यात व्हायटल आहे की मी किती चांगला रॅपो बिल्ड करू शकतो समोरच्या व्यक्तीच्या अगदी कमी वेळात. बरोबर. किंवा लोकांना न दुखवता अवघड मेसेज मी कसा त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. आणि मला जाणवतं की कित्येक लोकांमध्ये मिसिंग असतं, किंवा टिपिकल हे तेलुगू लोकांबरोबर वगैरे आपलं काही जमत नाही, आपलं डोकंच सटकतं. किंवा एक तर चार्टर्ड अकाउंटंट कंपनीत जॉब करणारे सिनियर पोझिशनला ते म्हणले माझं काय ना आपण समोरच्याला एकदा सांगतो, दोनदा सांगतो, तिसऱ्या वेळेस आपला फ्यूजच उडतो. अच्छा. आता खूप डेंजरस पॅटर्न आहे हा. आणि हे स्किल्स मिसिंग आहेत लोकांचे. आणि काय होतं की हे कुणी आपल्याला पकडून शिकवत नाही, किंवा कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये सुद्धा वगैरे
एवढ्या डीप कोणी काही जात नाही. आणि मग त्यामुळे तुम्हाला लोकांशी डील करणं जर अवघड असेल तर यू फेस अ चॅलेंज. किंवा आपण म्हणलं कॉन्फिडन्स. आता कॉन्फिडन्स हा तर एवढा की फॅक्टर आहे. लोकांना कॉन्फिडन्स म्हणजे काय हेच माहीत नसतं. ओहो, आपण आपल्याला सगळ्यांना वाटतं की अरे मी करू शकेन म्हणजे कॉन्फिडन्स. तो कॉन्फिडन्सच नाही आहे. बरं, अगदी बेसिक लेवलला आय विल हँडल व्हॉट एव्हर कम्स, दॅट्स अ कॉन्फिडन्स. जे काही येईल ते मी हँडल करेन. कारण जर मी काही नवीन करतोय तर त्याच्यात यशाची खात्री नाही आहे मला. पन्नास टक्के होईल, 50% नाही होणार. पण माझा ॲटिट्यूड आहे की जे काही येईल ते हँडल करायला मी केपेबल आहे, दॅट्स कॉन्फिडन्स. तो प्रयत्नपूर्वक खूप वाढवता येतो. आता हे लोकांना माहितीच नसतं. आता मी 7-8 वर्ष एका एन जी ओ बरोबर काम केलं आणि आम्ही थोड्याशा खालच्या वस्तीतल्या 18-30 वयोगटातील लोकांवरती काम केलं. ती संस्था त्यांना इंग्लिश आणि कॉम्प्युटर वगैरे शिकवायची आणि मी माइंड स्किल्स त्यांना शिकवायचो. त्यांच्याबरोबर काम करताना मला काय जाणवलं ना की यांना सगळ्यात मोठी गरज कशाची, की यांचा कॉन्फिडन्स वाढवण्याची. बाकी तर ते शिकत राहतील. आणि त्यांच्याबरोबर काम करताना जेव्हा मला तो आतमध्ये असा स्पार्क आलेला दिसायचा ना, तेव्हा मला कळायचं की हा माणूस बदलला. कारण त्याला तो कॉन्फिडन्स आलेला आहे. आणि एकदा का तो सेल्फ रिलायंट माणूस झाला की अरे मी हँडल करीन ना लाईफ, तेव्हा थोडंसं इझी होऊन जातं. मग आपण जे म्हणतो ना रिॲक्शन, ते रिॲक्शन सॉफ्ट होते की अरे सप्लाय माझ्याकडे कमी आहे ना, पण करू ना हँडल, आपण बघू ना काहीतरी, काय बॉस ओरडेल ना, मी मॅनेज करीन ना मी काहीतरी. तेव्हा तो जो कॉन्फिडन्स बिल्ड होतो, मग माणसाची कपॅसिटी वाढते की मोठ्या मोठ्या गोष्टी हँडल करायची. आता सो आपण पहिलं म्हणलं की इंटरपर्सनल स्किल्स, दुसरं म्हणलं कॉन्फिडन्स. पण याच्यामध्ये जे तुम्ही म्हणालात की लोकांना, त्या पोझिशनवरच्या लोकांना कळतच नाही माणसांना कसं हँडल करायचं, मग ह्याचा थेट आरोप एचआर कडे येतो. मग रिक्रुटमेंट जी होते त्या त्या पोझिशनला त्या त्या माणसांची, मग तिथंच घोळा आहे सगळा. आता हे कसं आहे ना की हे सटल लेवलला आहे की ओव्हरऑल मी हँडल करू शकतो, पण त्याचा मला भयानक त्रास होतो. बरं, अगदीच म्हणजे अगदी ओबडधोबड लेवलला की नाही मला पटतच नाही, जमतच नाही, या लेवलला नाही. कारण त्याशिवाय मग तो माणूस तिथे सर्व्हाइव्हच नाही होणार. तर मी करतो काम, पण मला या सगळ्याचा भयानक स्ट्रेस येतो की जाऊन यांच्याशी डील करायचंय, बोलायचंय, निगोशिएट करायचंय काही. तर किंवा अगदी स्किलमध्ये साधं एक्झाम्पल मला कित्येकदा जाणवतं, म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये इंग्लिशला पर्याय नाही. आणि आपल्या मॅक्झिमम मराठी लोकांचा स्टँडर्ड प्रॉब्लेम आहे, जे मराठी मीडियममध्ये शिकले की इंग्रजांना घाबरलो नाही पण आपण इंग्लिशला घाबरलो. आता इंग्लिश स्पीकिंग स्किल हे 20-20 वर्ष लोक इम्प्रूव्ह करत नाहीत. 20 वर्षापूर्वी आता मलासुद्धा कित्येक लोक माहिती आहेत जे तसेच, ते अजूनही तसेच आहेत. आणि मग त्यामुळे प्रत्येक वेळेस कॉन्व्हेंट स्पीकिंग 2-3 लोक असतील मिटिंगमध्ये, तर मग त्याचं दडपण, बोलताना हेजिटेशन, फॉरेन डेलिगेट्स आले की थोडं मागं थांबायचं, बोलायचं नाही, घाबरून जगायचं, हा खेळ लोक अनेक वर्ष करतात. कारण ते स्किल त्यांनी इम्प्रूव्ह नाही केलं. अजून कुठले लागणारे स्किल्स मी बघतो तर एक पॉझिटिव्ह बिलीफ सिस्टीम लागते माणसाला की अरे शेवटी सगळं चांगलं होईल, हा एक बिलीफ लागतो ना. कुठेतरी आयुष्यावरती तुम्ही ट्रस्ट करण्याची गरज असते. तोच नसेल तर आयुष्य पण तुम्हाला तेच प्रूव्ह बॅक करतं. किंवा काही जण कंप्लेंट बॉक्स असतात, किंवा प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह बघायचं की नवीन प्रोजेक्ट आला की चल रे 2000 बेट हा डब्यात जाणार म्हणजे जाणार प्रोजेक्ट. आणि मग जेव्हा तुम्ही तशाच चष्म्यातून जग बघताय तेव्हा तुम्ही अजून प्रॉब्लेम अट्रॅक्ट करता. मगाशी बोलताना तुम्ही कॉर्पोरेट ट्रेनिंगचा विषय घेतला, तर हा पण अलीकडच्या काळामध्ये खूप हास्यास्पद झालेला आहे. म्हणजे मी तो स्वतः अनुभवलेला आहे. मी जेव्हा काही आधी काम करायचो तिथे, तर ते 2 दिवस आम्हाला घेऊन जायचे, छान मज्जा करा, मग ते बॉल टाकायचे एकमेकाकडं, काहीतरी नावं म्हणायची, नाचायचं, ह्याचं ठीक आहे. पण ह्याच्यातनं तो स्ट्रेस जात नसतो. त्याला काय टीम बिल्डिंग नावाचं एक छान नाव दिलं जातं वगैरे वगैरे. हे फार हास्यास्पद आहे असं वाटतं मला. कारण ज्या पद्धतीचं काम ऍक्च्युली सुरू होत असतं ते त्या ट्रेनरला तरी माहीत असतं का मुळात, कारण तो अपॉइंट केलेला गेलेला असतो. त्यामुळे तो येतो, त्याचं काम करतो, जातो. पण मग एम्प्लॉई खरंच त्यातनं बाहेर पडतो का? कंपनीला खरंच त्या एम्प्लॉईंना बाहेर काढायचं असतं का? आणि मग हे जे कॉर्पोरेट ट्रेनर्स असतात, म्हणजे मला कोणावर शंका उपस्थित करायची नाही आहे, पण हे सगळं कशासाठी चाललंय? तर अल्टिमेटला त्याचा हेतू हा आहे की स्ट्रेस कमी व्हावा आणि बॉन्डिंग चांगलं व्हावं. पण ते होताना दिसतच नाही, कारण 2 दिवसांना काही होत नसतं आयुष्यात. हे जे हास्यास्पद प्रकार झालाय सगळ्यामुळे, त्यामुळे थट्टाच झाली आहे सगळी स्ट्रेस. ह्याला याच्यावर तुम्ही काय बोलाल? अगदी बरोबर आहे. म्हणजे मी पण जेव्हा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये होतो आणि जेव्हा मी जाऊन ते ट्रेनिंग अटेंड करायचो, तेव्हा म्हणजे ते टिकमार्कसाठीच होतं की ते कंपल्सरी आहे आणि करायचं, आणि तुम्ही तिकडे बोलत राहा, आम्ही इकडे करत राहू. कारण
बरेचदा ट्रेनर्स त्या ताकदीचे पण नसतात की जे एवढ्या इंटेलेक्च्युअल लोकांना एंगेज ठेवून ते त्यांना रिअल मेसेज देऊ शकतील. आता पण कित्येक कंपन्या ज्या ट्रेनिंगच्या बाबतीत सेन्सिटिव्ह आहेत आणि त्यांना त्याची ताकद माहिती आहे, त्या तशा प्रकारच्या ट्रेनर्सकडून तशा प्रकारचं काम करून घेतात की ज्याचा रिअल इम्पॅक्ट होतो. बरं, आता मी काही कंपन्यांमध्ये एंगेज्ड आहे तर आमची एंगेजमेंट ऑलमोस्ट एक वर्ष असते. बरं, की जिकडे जाऊन अगदी डीप स्टडी होतो आणि मग प्रत्येक माणसाचं प्रोफाईल स्टडी केलं जातं आणि मग त्यांना लागणारे ऑलमोस्ट 20 वेगवेगळे टॉपिक्स मी त्यांना अतिशय डीप लेवलला शिकवतो. प्रत्येक इंडिव्हिज्युअल लेवलला काउन्सिलिंग होतं, त्याचे ब्लॉक्स कुठले ते क्लिअर करून त्याला पुढे नेणं वगैरे. तर मग अशा सगळ्यामध्ये मग कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन आपण बघू शकतो माणसाचं, की माणूस कम्प्लीट बदलला. पण त्याला त्या दोन गोष्टी लागतात की एक तर त्या कंपनीची तयारी पाहिजे की एवढा ट्रेनिंगला वेळ द्यायचा, त्याच्यामध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट करायची, आणि दुसरं मग ट्रेनरला पण ते सगळं अंडरस्टँडिंग तेवढं डीप लेवलचं पाहिजे की जिथं तो माणसं खरंच बदलू शकेल. ओके, या वेगवेगळ्या सेक्टरमधल्या लोकांचे वेगवेगळे स्ट्रेस असतात. सरकारी काम करणाऱ्यांचे स्ट्रेस वेगळे असतात, IT मध्ये काम करणाऱ्यांचे वेगळे असतात. असे काही अनुभव तुम्ही सांगू शकाल का की या सेक्टरमधली एक एखादा किस्सा, सरकारी सेक्टरमधला एखादा किस्सा, अगदी प्राथमिक शाळेत शिकवणारा एखादा शिक्षक पण आला असेल त्याचा स्ट्रेस भलताच काहीतरी असू शकतो, असं काही सांगू शकाल स्ट्रेसचे प्रकार आणि उदाहरण? आता प्रकार म्हणजे काय की वरचं बदलतं, आतलं सेमच असतं. अच्छा, एक गव्हर्नमेंट मधल्या PWD डिपार्टमेंट मध्ये खूप सिनियर लेवलला काम करणारे एक जण आले होते. एज काय होतं त्यांचं? एज 48 वगैरे. ओके, आणि ते म्हणले की माझं डिपार्टमेंट असं आहे की तुम्ही काही नाही केलं तरी चालतं तिकडे, कारण ते थोडंसं PWD त्याच्यासाठी सुद्धा नाही. पण या माणसाचं म्हणजे हे थोडंसं एक प्रिन्सिपल्स होते, अख्ख्या डिपार्टमेंटमध्ये क्लीन राहिलेला माणूस, की एक पैशाची ब्राईब घेणार नाही आणि काहीतरी चांगलं करायचं. बरं, आणि सध्या ते म्हणले की आता असं आहे की गव्हर्नमेंटकडे खूप फंड्स आहेत, तर ते म्हणले की मी जर मागितलं तर मला 20 कोटी वगैरे मिळू शकतात एखादा मोठा प्रोजेक्ट करायचा, तर मी असे घेऊन मी मोठे प्रोजेक्ट्स मी करतो. आणि मग त्यांनी अंगावरती असे बरेच स्वतःहून घेतले प्रोजेक्ट्स, आणि मग ते प्रोजेक्ट घेतले की थोडंसं त्यांना मग पॉलिटिकल प्रेशर वगैरे येतच की मग आमच्या इकडे करा हे करा, खालची लोक काम करत नाहीत, बाकीचे डिपार्टमेंट्स पाहिजे तेवढे त्यांना मदत करत नाही, तर या सगळ्या ह्याच्यात ते अडकले होते. बरं, आणि मग त्यांचा स्ट्रेस वाढत गेला. बरं, आणि तो गेले 5 वर्ष तो बिल्ड होत होत गेला आणि शेवटी त्यांना मग लंग कॅन्सर डिटेक्ट झाला. अरे बापरे. आणि मग तेव्हा ते आले आणि मग म्हणले की मलाच कसं झालं. आणि मग जेव्हा आम्ही त्यांचं मागचं 5 वर्षाचं बॅक ट्रॅक केलं तेव्हा ते म्हणले मग काही ना काहीतरी होणारच होतो, शेवटी हे झालं. बापरे. सो तसं ते लिंकेज आहे. बरं, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस असतात. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये थोडंसं तिथं असं असतं की शॉप फ्लोअर आणि तिथल्या लोकांशी डील करणं, आणि मग तिथं काही काही कंपन्या जिकडं नॉर्थवरून बऱ्यापैकी वर्कर्स आणलेले असतात आणि ते रफ टफ असतात, आणि तसे तुम्हाला जर 100 बिहारी लोकांना हँडल करायचं असेल तर तो एक तुम्हाला वेगळ्या प्रकारचा स्ट्रेस येऊ शकतो, कारण तिथला माणूस म्हणतो की बाहेर जाऊ फिर देखता हूं मैं तुमको वगैरे. सो तसं आहे. आणखीन एक इंटरेस्टिंग केस सांगतो. तर एक 45 वर्षाच्या बाई माझ्याकडे आल्या आणि त्या एका कंपनीत काम करायच्या, आणि त्यांना असं झालं की त्यांचा परफॉर्मन्स कामाचा खाली खाली जायला लागला. पूर्वी जे काम करायला 2 तास लागायचे तर आता ते करायला 4 तास 5 तास लागायला लागले आणि कामात चुका पण व्हायला लागल्या. आणि मग त्यांना कंपनीनी वॉर्निंग पण दिली की भैया सुधर जाऊ वरना निकल जाऊ वगैरे. आणि मग त्यांना ते सगळे प्रश्न होते की आता मला एवढा त्रास आता का होतोय, किंवा कदाचित त्या म्हणले की आता बहुत करून 40 आली, आता माझी कपॅसिटी नाही आहे, तरुणपणात लोक काम करू शकतात, तर मग मी माझं करिअर सोडून आता घरी बसू का, असा प्रश्न घेऊन त्या आल्या होत्या. आणि मग आम्ही एक्सप्लोअर करायला सुरुवात केली की अरे काय एवढं कामाचा परफॉर्मन्स का खाली गेला. आणि मग शोधत जाऊन शेवटी आम्ही त्यांच्या मोबाईल युसेजपाशी येऊन थांबलो. मोबाईल युसेज आणि त्यांना ते रील्स बघायचं अडिक्शन होतं, जे सगळ्यांनाच आहे, शॉर्ट व्हिडिओ आणि रील्स. आणि त्या रोज 3 ते 4 तास ते बघायच्या. आणि त्या रील्स बघताना काय आपण करतो की सतत कॉन्टेक्स्ट स्विच करतो. दर 1 मिनिटाला ब्रेन एका वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये चाललेला आहे. करेक्ट. आणि हे त्यांनी न कळत त्या ब्रेनला 3 ते 4 तास रोज ट्रेनिंग दिलं. ओ. आणि त्यामुळे त्यांचा ब्रेन आपल्या ब्रेनची जी मायक्रो फोकस कपॅसिटी असते तीच घालून बसला. ओ. की मला एक टास्क मिळालंय आणि पुढचे 1-2 तास मला त्याच्यावरती पूर्ण फोकस ठेवून ते करायचंय. आता ते ब्रेनला करता येणंच बंद झालं आणि त्यामुळे आता कुठलंही टास्क मिळाला तरी तो ब्रेन सतत हलत राहिला. आणि त्यांना त्यामुळे ते कम्प्लीट करताना सगळे चॅलेंजेस यायला लागले, पण त्यांना हे माहीत नव्हतं की याचं लिंकेज तिथं आहे. आणि त्याचा दुसरा परिणाम असा की अँग्झायटी ओव्हरऑल खूप वाटली. त्या म्हणल्या की जर त्यांना पिक्चर बघायचा असेल तर त्या फॉरवर्ड केल्याशिवाय बघूच शकत नाहीत. कुठलंही नॉर्मल स्पीडनी जाणारी चित्रफित त्या म्हणल्या आता बघण्याची माझी कपॅसिटीच उरली नाही, कारण त्या ब्रेनला आता सतत काहीतरी पाहिजे ना, सतत ओव्हरलोड पाहिजे. आणि त्यामुळे मोबाईल युसेज
हा एवढा डेंजरस आहे की कित्येक लोकांचं करिअर झोपवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आत्ता जे इन्स्टावर किंवा यूट्यूबवर रील असतात एक एक मिनिटाचे, आणि रील स्टार्स आता तयार झालेले आहेत आणि आपण खूप रील पाहत असतो, मला तर असं वाटतं की पुढची ही जी पिढी जेनझी ती रीलवरच जगती आहे, तर हे एवढं धोकादायक असू शकतं की तुमची ती कॅपॅसिटी जाऊ शकते? प्रचंड धोकादायक आहे, जाऊ शकते. कित्येक लोकांची गेलेली आहे पण त्यांना माहितीच नाही की याच्यामुळे. कित्येक स्टुडंट म्हणतात की आता मला हे अभ्यास जमतच नाही मला, कारण मला वाटते की हे माझ्यासाठी नाहीच आहे. पण प्रॉब्लेम का होतो की त्याला कॉन्सन्ट्रेशन करताच येत नाही, कारण आता ब्रेन ती घालून बसलेल्या कॅपॅसिटी. कित्येक कॉर्पोरेट लेवलच्या लोकांचं पण मी बघतो की आता जमत नाही पूर्वीसारखं, गोष्टी लक्षात राहत नाहीत, फोकस येत नाही. पण काय येत नाही, कारण शेवटी मोबाईल युसेज, कारण रोज रात्री झोपल्यानंतर ते जे सुरू होतं ते पुढचे 2-3 तास सतत सुरूच राहतं. ही जी कॅपॅसिटी आपण घालून बसतो ना, हो, ती परत येते का? हा, ती प्रयत्नपूर्वक आणावी लागते. आता ब्रेनला आपण ट्रेनिंग दिलं आहे सतत कॉन्टेक्स्ट स्विच करत जाण्याचं, मग आपल्याला तेवढ्या प्रमाणात त्याला मायक्रो फोकसचं ट्रेनिंग देण्याची गरज आहे. म्हणजे आता ब्रेन काय की ब्रेनमध्ये न्यूरोप्लास्टिसिटी आहे, जसं आपण शिकवू तसं ब्रेन शिकतोय. मोबाईल वापरणे आपण नकळत त्या ब्रेनला चुकीच्या गोष्टी शिकवतोय, मग कळतेपणाने चांगल्या गोष्टी शिकवून त्याच्यावरती डेली फोकस काम केलं, काम केलं तर तो बदलेल. मला असं वाटतं की आत्ता जर आपण रीलच्या जगात असू तर त्यांच्या त्या सर्वांसाठी ही धोक्याची घंटा आहे. हे फार महत्त्वाचं उदाहरण तुम्ही सांगितलं आहे. पण या सगळ्याला एक पर्याय एवढाच आहे की म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला हँडल करता आली पाहिजे तुमच्या लेवलवरच, त्याचा स्ट्रेस न घेता. त्याला मी अप्रोच पुन्हा म्हटलं तसं की त्याला 4 E मी कायम सांगतो की स्ट्रेस मला मॅनेज करायचं तर माझा अप्रोच काय पाहिजे. काय पाहिजे? 4 E कुठले? 4 E. तो सगळ्यात पहिलं काय की एक्सपेक्टेशन्स मॅनेजमेंट. मला आयुष्याकडून काय पाहिजे हे मला अगदी क्लिअर पाहिजे. बरं. आणि तिथं माझा अप्रोच काय पाहिजे की बॅलन्स इज प्रायमरी, ग्रोथ इज सेकंडरी. की मला सगळ्यांमध्ये बॅलन्स पाहिजे, मला हेही करता आलं पाहिजे, तेही करता आलं पाहिजे. तसं नसेल तर ते यशस्वी आयुष्य नाही आहे. सो ही पहिलं क्लॅरिटी स्वतः बिल्ड करून आपल्या आसपासच्या लोकांना पण देण्याची गरज असते. म्हणजे मुलाबरोबर हे बोलण्याची गरज असते की राजा तुला परदेशात जायचं असेल तर माझं बजेट 20 लाख आहे, याच्या पुढे तू लोन काढ किंवा तुला काही स्कॉलरशिप्स मिळालं तर तू जा, पण याच्या पुढे मी जाऊ शकत नाही. सो हे जेव्हा आपण टॉक करतो आणि आपण बाउंड्रीज टाकतो, आणि माझ्या बऱ्याच क्लायंट्सनी जेव्हा बाउंड्रीज टाकल्या तेव्हा एकदम रिलीफ आला की मी एवढंच करू शकते मुलाला सांगितलं आणि मुलगा पण ओके म्हणला, मग मला ते प्रेशर नाही राहिलं. किंवा कित्येक जणांना सध्या EMI लोकांना प्रेशर आहे, पण 40 मधल्या लोकांना दुसऱ्या घराच्या EMI प्रेशर आहे. बरेचदा मला शॉक असतो, लोक म्हणतात EMI आणि मी बोलता बोलता करते दुसरं घर आहे, पहिलं घर तर पेड ऑफ आहे. मग कित्येक केसेसमध्ये आम्ही असं सजेस्ट करतो की दुसरं घर विकून टाका आणि तो पैसा इन्व्हेस्ट करा. म्हणजे ते EMI तरी ॲटलीस्ट प्रेशर निघून जाईल की आत्ता माझा जॉब गेला तर काय, हे प्रेशर निघून जाणार. सो पहिलं एक्सपेक्टेशन्स मॅनेजमेंट. मग दुसरं येतं एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट. ज्या वातावरणात मी काम करतोय ते वातावरण मी इफेक्टिव्हली कसं मॅनेज करणार. तिथं पहिला फॅक्टर मी म्हटलं तसं की माझे स्किल्स वाढवण्याची गरज आहे. कित्येकदा जेव्हा माझे स्किल्स वाढतात तेव्हा मला सगळं इझी वाटायला लागतं. मग मला लोकांशी डील करता येतं, निगोशिएट करता येतं, बोलता येतं मला, आणि मग त्यामुळे मला ते स्मूथ व्हायला लागतं, मला ऑफिसमध्ये जावं असं वाटायला लागतं. सो आपण स्किल्स वाढवली. दुसरा पार्ट असा आहे की एन्व्हायरमेंट जिथे शक्य तिकडे मी ट्यून करणार, आणि एन्व्हायरमेंट जर टॉक्सिकच असेल तर मी ते स्विच करणार. बरोबर. बरेचदा लोक चुकीच्या एन्व्हायरमेंटमध्ये वर्षानुवर्ष अडकलेले असतात, मग त्यांच्याशी बोलून जेव्हा फायनली ते कन्व्हिन्स होतात तेव्हा मग ती मुवमेंट सुरू होतं की ठीक आहे मी आता आज नाही बदलणार पण पुढच्या 6 महिन्यात मी बदलण्याचा प्लॅन करेन आणि मी वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये जाऊन बघेन. सो एन्व्हायरमेंट ऑल्सो आपण बदलू शकतो, कारण तुम्हाला मेंटल स्लेव्हरी आहे पण तुम्हाला अदरवाईज कोणी बांधलेलं नाही आहे. आणि कित्येक कंपन्या अशा आहेत की त्या कंपन्यांमध्ये कदाचित वर्क कल्चर खूप चांगलं असेल, तुमच्या प्रोफाईलला तिथे खूप रिस्पेक्ट असेल, कदाचित एखादी युरोपियन कंपनी त्याची सबसिडरी आहे, तुम्हाला कदाचित पगारही चांगला मिळेल आणि तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे आहे तेच काम करून सॅटिस्फॅक्शन खूप मिळेल. आणि असं माझ्या अनेक क्लायंटचे एक्सपिरियन्स पण आले, काही जणांचे तर पगार डबल झाले आणि अतिशय उत्तम वर्क कल्चर मिळालं आणि ते म्हणले की असं आम्ही स्वप्नात कधी इमॅजिन केलं नव्हतं. सो अशा अपॉर्च्युनिटीज पण असतात, मग त्या शोधण्याची तयारी पाहिजे. अदरवाईज जर मेंटल ब्लॉक म्हणला की मी अडकलो मी काहीच करू शकत नाही तर मग तुम्ही स्वतःलाच तिकडे अडकून ठेवले. सो प्रयत्न करणं पण गरजेचं आहे. तिसरा कुठला तुम्ही? 4 E सांगितले. 4 E सांगितले. सो तिसरा? सो तिसरा येतो इमोशन्स मॅनेजमेंट. बर. कारण शेवटी काय की लाईफ एक्सपिरियन्स हा फक्त इमोशन्सशी लिंक्ड आहे. तुम्ही कशाच्या मागं आहात तर पॉझिटिव्ह इमोशन्सच्या मागं आहात. कशापासून आपण पळतोय तर निगेटिव्ह इमोशन्स पासून पळतोय. आत्ता काय होतंय, परिस्थिती ठरवते की मला कुठला इमोशन्स फील व्हायला पाहिजे.
असं घडलं की मला निगेटिव्ह वाटते, वेगळं काही घडलं की मला छान वाटते. म्हणजे मी परिस्थितीचा गुलाम आहे काइंड ऑफ, आणि प्लस मला तिकडून सटकता येत नसल्यामुळे मी म्हणतो की मला चॉईसच नाही आहे. पण जर आपण असे टेक्निक्स शिकलो, इमोशनल इंटेलिजन्स, जिकडं मी डिसाईड करू शकतो मला कुठली इमोशन त्या एक्सपिरियन्सला अटॅच करायची आहे, तर मला सॉलिड फ्रीडम आहे ना. त्यामुळे मी मग अडकणार नाहीये, काहीतरी घडतंय आणि मी डिसाईड करतो की मला कसं वाटलं पाहिजे इथं. ओके, सो हे जर स्किल्स आपण बिल्ड केले मग लाईफ अजून इझी होतं. आणि चौथा, आणि त्याच्यातच तिसऱ्यामध्येच अजून एक फॅक्टर येतो, तो म्हणजे आलेला स्ट्रेस घालवायचा कसा, हे फार महत्वाचं आहे. की मला आत्ता वाटतोय स्ट्रेस, तर मी त्याच्यातून बाहेर कसं पडू, तर मग स्ट्रेसच्या अपोजिट तुम्हाला काय वाटतं काय असेल, रिलीफ, रिलॅक्सेशन, रिलीफ, एक्झॅक्टली. तर मग रिलॅक्सेशन येण्यासाठी म्हणून काही बेसिक टेक्निक्स प्रत्येकाने मास्टर करणं गरजेचं असतं. बरं, मी काय विचारतो की किती टेक्निक्स तुमच्याकडे आहेत की जे वापरून तुम्ही तुम्हाला कम्प्लिटली रिलॅक्स करू शकता. छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या, राईट. गाणी ऐकतो आपण, राईट, गाणी ऐकतो. आता गाणी हे थोडं स्लो प्रोसेस आहे, पण ऍक्सिलरेटेड प्रोसेस पण त्याच्यामध्ये आहेत. बरं, ब्रीदिंग खूप पॉवरफुल आहे. आता ब्रीदिंगची गंमत काय ना, की साधं सायन्स जे आपल्या ऋषींना हजारो वर्षापूर्वी माहिती होतं, ब्रीथ घेताना हार्ट थोडंसं फास्ट होतं, ब्रीथ सोडताना हार्ट स्लो होतं. आता मग आपण ब्रीथ इनचा टाईम हा अर्धा केला आणि ब्रीथ आउटचा डबल केला, तर आपण रिलॅक्स होणार. मग 4/8 ब्रीदिंग एक्स्ट्रीमली पॉवरफुल, 4 काउंट किंवा 4 सेकंद इन, 8 सेकंद बाहेर, आणि घड्याळ 10 मिनिटं बसून करायचं. एखादं जर बीपी शूट झाला असेल ते खाली येणार म्हणजे येणार, किती महत्वाचं आहे, एक्स्ट्रीमली पॉवरफुल आणि सिम्पल टूल आहे जे अगदी हँडी आहे, जे आपण लगेच लावू शकतो. दुसरं काय, इमोशन्स. इमोशन्स केव्हा येतात, जेव्हा थॉट्स आणि आपलं शरीर, बॉडी जेव्हा मीट होतो तेव्हा इमोशन्स येतात. त्यामुळे इमोशन्स या सगळ्या आतमध्ये असतात, करेक्ट, कुठंतरी पोटामध्ये. पूर्वीच्या माझ्या आयुष्यात सगळं पोट टाईट असायचं, कायम, कारण सगळ्या इमोशन्स होत्या. काही जणांच्या शोल्डरमध्ये असतात, मान्यामध्ये असतात, मनाचं काय करायचं, मनात इमोशन्स मनात असतात ना, माणसाच्या मनात विचार असतात. बर, इमोशन्स आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होतात. हो, शोल्डरमध्ये असतात, शोल्डरमध्ये टाईटनेस असतो. बरं, बॉडी माइंड सगळं लिंक्ड आहे, त्यामुळे ते कुठं ना कुठंतरी नवीन. ओके, मग आता जर बॉडी वापरून आपण माइंड चेंज करू शकतो, हे बेसिक प्रिन्सिपल आहे. बरं, ते जर आपण लावलं आणि आपण ते ऑर्गन जर रिलॅक्स करायला लागलो, तर आपण ते इमोशन्स रिलीज करू शकतो. आता ही खूप पॉवरफुल गोष्ट आहे, की जर मी माझं शरीर रिलॅक्स केलं तर माझं माइंड पण रिलॅक्स होतं. जर तुम्ही मसाज वगैरे कधी घेतला असेल, तर मसाज नंतर जाणवतं की माइंड एकदम शांत होऊन जात. त्याचं तर मसाज हे कारण नाहीये, तर तिथल्या इमोशन्स रिलीज हे कारण आहे. पण त्यासाठी आपल्याला मसाज अगदी तेवढा घेण्याची गरज नाही, आपण आत्ता बसल्या बसल्या करू शकतो. आता इथं थोडस आपण समजून घेऊ की स्ट्रेस आला की आतमध्ये काय होतं शरीरामध्ये. स्ट्रेस तसं बघायला गेलं तर आपल्या सर्व्हायवलसाठी अतिशय महत्वाचं आहे. आम्ही तिथे येणार पण होतो की स्ट्रेस महत्वाचा पण असतो, महत्वाचा पण आहे. कारण स्ट्रेस हा कशासाठी आपल्या सिस्टीममध्ये फिट केला. आता आपण मानवी उत्क्रांती, मोठे शब्द आपण वापरूया, मानवी उत्क्रांती बघितली तर गेल्या 20 लाख वर्ष वगैरे उत्क्रांती झाली. त्या 20 लाख वर्षामधले गेले काही वर्ष, फक्त काही हजार वर्ष आपण शेती करायला लागलो, मॅक्झिमम काळ आपण जंगलातच घातला. तिथं कुठलंही संकट आलं तर ते जीवावरच असायचं, की मला कुठला तरी प्राणी मागं लागला, मला वाचवायचंय, दुसऱ्या टोळीतली लोक अटॅक करायला आली, मला पळायचंय वगैरे. सो स्ट्रेस ह्या अशाच प्रकारच्या स्ट्रेस होत्या की जिथं मला काहीतरी फिजिकल ॲक्शन घ्यावी लागायची. बरोबर, आणि मग त्या सिच्युएशनमध्ये इन्स्टंटली रिॲक्ट करायला माझी बॉडी जर तयार झाली तर आय कॅन हँडल इट वेल. बरोबर, आत्ताच्या काळातलं उदाहरण द्यायचं म्हणजे समजा आपण 4:15 झोपलोय आपण गाड, आणि एकदम भूकंप झाला, सगळं हलायला लागलं, एकदम आपण जागे झालो, भांडी पडतायत, लोक ओरडतायत, धूर येतोय, आग लागलेली, आपण फटकन घरातल्या सगळ्यांचे हात पकडणार आणि आपण खाली पळत सुटणार. खाली सुद्धा लोक ओरडतात की बिल्डिंग पडू शकते, थांबू नका, पळत राहा, पळत राहा, मोकळं गाऊन ग्राउंड गाठा. आपण सगळ्यांना धरून पळत 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 एखाद्या मोळ ग्राउंडवरती जाणार आणि मग आपण पोचलो बाबा. आता ऐकून बरं वाटलं की पोचला फायनली. आता इथं गाढ झोपेतल्या माणसाचे डोळे उघडल्यापासून आपण 30 सेकंदाला अनवाणी पळत होतो. हे आपल्याला फास्ट का जमलं, कारण आपल्या बॉडीने स्ट्रेस रिॲक्शन दिली. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये असंख्य चेंजेस हे 1 सेकंदाच्या आत झाले.
सगळ्यात पहिलं आपला हार्ट पंप करायला लागला, धाड धाड धाड, सगळं रक्त आपल्या मसल्स कडे गेलं की चला आता ऍक्शन घ्यायची. बॉडीनी इंटेलिजंट बॉडी होती की लगेच कुलिंग सुरू केलं, कारण आता गरम होणार आहे, तर लगेच घाम बीम आपल्याला सगळीकडून यायला लागलं की कुलिंग करू. आपले सेन्सेस अलर्ट झाले, आपल्याला हिअरिंग वगैरे सगळं एकदम शार्प झालं आपलं. त्याचबरोबर बॉडीने काय केलं की ज्या सिस्टीम क्रिटिकल नाही आहेत आता त्यांच्याकडे रक्त काढून घ्या, कारण त्या महत्वाच्या नाही आहेत. पचन संस्था फारशी महत्वाची नाहीये, बॉडी म्हणली गो स्लो. किडनी महत्वाची नाहीये, गो स्लो. स्किन आता महत्वाची नाहीये, स्किनचं रक्त काढून घ्या. मग आपण म्हणतो ना की चेहरा पांढरा पडला वगैरे, का तर ऍक्च्युअली रक्त काढून घेतलं, ते सगळं मसल्सना दिलं आणि मग आपण इन्स्टंट ऍक्शन घेऊ शकलो आणि आपण त्यामुळे सर्व्हाइव्ह झालो. करेक्ट. तर इथपर्यंत ओके. आता गंमत कशी आहे की आता जो कुठला स्ट्रेस येतो की बॉसची ईमेल आली मला, करेक्ट, त्याला मला फिजिकली काहीच करायचं नाही, करेक्ट, मेंटल, पण मला आतमध्ये मात्र माझ्या सिस्टीमने दिलेला रिस्पॉन्स सेमच आहे, कारण सिस्टीमला डिफरन्सिएशन नाही आहे. कुठल्याही स्ट्रेसला आपण फक्त हाच रिस्पॉन्स आतून देणार आणि हा जेव्हा मी सतत देत राहतो तेव्हा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑब्व्हियसली माझ्या शरीरावरती होणार. आता जर सतत हार्ट जोरात पंप करतंय तर पुढे ते परत यायचं विसरतं आणि आपण म्हणतो की ब्लड प्रेशर झालं. स्किनला सतत जर रक्त कमी पडलं तर स्किन इन्फेक्शन होणारच होणार. म्हणजे परदेशात कित्येक ठिकाणी स्किन स्पेशलिस्टच्या शेजारी सायकोलॉजिस्ट असतो, कारण ते अगदी क्लिअर लिंकेज आहे, त्यांना माहिती आहे. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्याच्यामध्ये तुमचं पचन ऑलमोस्ट थांबलंय स्ट्रेसमध्ये, तुमचे पाचक स्त्राव स्त्रवत नाही येतच नाही आणि अन्न पुढे जाण्यासाठी म्हणून आपल्या आतड्यांचं आकुंचन प्रसरण होत असतं, ते थांबतं. म्हणजे अन्न थांबलेलं आहे, करेक्ट, आणि ते डायजेस्ट होत नाही. असं जर सतत होत राहिलं तर मग तुम्हाला ऑब्व्हियसली अनेक कुठले प्रॉब्लेम येणारच. पण मग आता हा तुमचे हे मुद्दे मला पटले, पण आता याच्यामध्ये जाता जाता आता अतिशय साधा प्रश्न मी विचारतो शेवटच्या टप्प्यामध्ये, की लोकांना स्ट्रेस कधी येतो, जेव्हा मला हे बदलायचं असतं पण मला वे आउट मिळत नाही. सिम्पल सिम्पल गोष्ट, मी एका कंपनीत काम करतोय, मला खूप स्ट्रेस आहे किंवा मला हे काम करायचंच नाही की तर कामच नाही म्हणून मला स्ट्रेस आहे, किंवा ज्या पद्धतीचं काम माझी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीचं हे मला काम करून घेत नाही. माझं स्वतःच असं झालेलं होतं 2 वर्षापूर्वी, वर्षभरापूर्वी, तर त्याचा स्ट्रेस यायला लागतो मला. म्हणजे हा ऍक्च्युली स्ट्रेस नाहीच आहे खरं तर लोकांसाठी, अरे अरे माझ्या मस्त काम करायचं, सुखी राहायचं, पण मला माहित असतं की हे काम ते नाही आहे, मग मला इथनं बाहेर पडायचं असतं, पण मला वे आउटच नसतो. मला तशा जॉब ऑपॉर्च्युनिटी येत नाहीत, पगारामुळं असेल किंवा अंतर लांब असतं याच्यामुळे मला तो नको असतो, किंवा माझं प्रोफाईल वेगळं असतं, ऑपॉर्च्युनिटी वेगळी असतं, त्यामुळे मला इथंच थांबणं हाच माझ्यासाठी पर्याय असू शकतो. हा स्ट्रेस असू शकतो की आता मला इथंच थांबायचं आहे. पेशन्स, आणि पेशन्स किती ठेवायचे की 1-6 महिने, वर्षभर, 1.5 वर्ष, तिथून तो स्ट्रेस आणखी बिल्ट अप व्हायला लागतो की मला बाहेर मागणी आहे की नाही, की मला जे हवंय ते मला करायला मिळणार आहे की नाही, का मी इथंच काम करत राहायचंय. लक्षात येते, म्हणजे हा तसा स्ट्रेस हा नाही की बॉस मॅड होकर बसला, हा स्ट्रेस माझ्या सॅटिस्फॅक्शनचा आहे, माझ्या इंटेलेक्टचा आहे, माझ्या स्वतःकडनं असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून तो स्ट्रेस आहे, आणि मला बाहेर मागणी पण दिसत नाही की मला बाहेर घेत पण नाही, मग जे मला थांबायला लागतं तिथं, त्याच्या स्ट्रेसचं काय करायचं, ते कसं मॅनेज करायचं. आता जेव्हा अशी परिस्थिती येते की हा काय काइंड ऑफ स्टँड ऑफ आहे, यातून काही लगेच बाहेर मार्ग नाहीये, आणि म्हणून इथं अशा डिफिकल्ट सिच्युएशन हँडल करायला तुमच्या आयुष्याला आध्यात्मिक बैठक असण्याची फार गरज असते, की जिथं तुम्ही तुमच्या माइंडच्या पलीकडे जाऊन तिथला पीस, तिथला हॅपीनेस तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता आणि तुमचा डीप इंटेलिजन्स पण तुम्ही ऍक्सेस करू शकता. मग त्या परिस्थितीमध्ये एक्झॅक्टली काय करायला पाहिजे याचं उत्तर तुमच्यापर्यंत येतं, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आतमधलीच पॉवर ऍक्सेस करता तेव्हा काही डिफिकल्ट डिसिजन्स घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये येते. कदाचित तुम्हाला त्या ह्याच्यात कळेल की अरे मी चुकीच्या इंडस्ट्रीमध्येच आहे, कदाचित त्या इंडस्ट्रीला फ्युचर नाही, मला आवडतं म्हणून मी पकडून बसलेलो. कित्येक मी लोकं बघतो की चुकीचं एक प्रोफेशन पकडून बसलेले, की ज्यांना आता नाही आहे पुढं काही, किंवा चेस प्लेअर, इंटरनॅशनल लेवलचा चेस प्लेअर माझ्याकडे आला, पण त्याला कमवायला काहीच नाही, फक्त ऑनलाईन क्लासेस घेऊन लोकांकडून 1,000-1,500 चार्ज करणार. सो यू आर प्लेईंग अ रॉंग गेम. पण मग मला जर ती गेम बदलायची असेल या वयामध्ये, तर मला तो आतमधला इनर पीस आणि इनर पॉवर पाहिजे, ती मला आध्यात्मिक बैठकीतून मिळणार. म्हणून तो पण एक आयुष्यातला पैलू डेव्हलप करत राहणं गरजेचं असतं जेव्हा, आणि तो पैलू तुम्हाला मदत करतो जेव्हा खरंच चॅलेंजिंग पाथ येतो, तेव्हा 2 प्रकारे मदत करतो. एक तर तुम्हाला आतून पॉवर मिळते आणि दुसरं तुम्हाला आतून गायडन्स मिळतो की मी काय करणं योग्य आहे आणि मग लाईफ इझी जातं. ह्याचा दुसरा भाग असा की अनेक आयटी इंडस्ट्रीमध्ये किंवा इतर सर्व कंपन्यांमध्ये असं आपण म्हणतो की जोडप्यापैकी नवरा खूप वर्कहोलिक आहे किंवा बायको सतत कामच करत असते, वर्कहोलिक आहे. तर याच्यामध्ये
वर्कोहोलिक असणं दोन प्रकारचं असू शकतं असं मला वाटतं, यू करेक्ट मी. एक खरंच ते पॅशन असू शकतं की मला ते आवडतंच आहे, किंवा ती गरज असू शकते की मला त्या गरजेमुळं इतकं मी काम करतोय की आता मला तेच आवडायला लागले, यु नो, म्हणजे ते पॅशन नव्हतं माझं पण आता पर्यायच नाही आहे आणि मला ते आवडून घ्यायला लागलोय मी, असं ते एक असतं. तर वर्कोहोलिक असणं ह्याला डिफाईन कसं कराल तुम्ही? वर्कोहोलिक म्हणजेच काय की पूर्ण आयुष्य सिंग्युलर फोकस झालेलं आहे, तुमच्या आयुष्यातले सगळं काही त्या कामातूनच येत आहे आणि बाकीचं आयुष्य तुमच्यासाठी काइंड ऑफ नॉन एक्झिस्टिंग आहे. आणि ते एवढं डेंजरस आहे की आता एक क्लायंट होते आणि ते असंच वर्कोहोलिक होते, त्यांना आवडायचं ते आय आय टी आय एम ग्रॅज्युएट पण त्यांना टेक्नॉलॉजी आवडायची, त्यामुळे त्या टेक्नॉलॉजीमध्ये दिवस रात्र काम करायचे आणि ते आवडतं म्हणून करायचे आणि ते करत करत गेले आणि ते एवढं जास्त काम झालं की मग फायनली त्यांना तो कम्प्लीट बर्नआउट आला. एक वेळ अशी आली की मग ब्रेन काम करणंच बंद झालं काइंड ऑफ, की मला आता काही सुचतच नाही, सुधरतच नाही आहे आणि मग ब्रेक घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी ब्रेक घेतला, त्यांना रिकवर व्हायला 3 महिने लागले. ते म्हणले 3 महिने मी दिवसातले 14 ते 15 तास फक्त झोपून असायचो, कारण मला झेपायचंच नाही की बाहेरचं जग काय काय चाललंय. सो ही एक्स्ट्रीम केस वर्कोहोलिकची. अच्छा. आणि मग आपण जी आसपासची लोक बघतो ती मधल्या स्टेजची असतात. आता त्यातला गमतीशीर पार्ट की बऱ्याच जणांना असं वाटतं की मग मी अर्ली रिटायरमेंट घेतली तर लाईफ फार छान होईल, आणि अशी वर्कोहोलिक लोक जेव्हा अर्ली रिटायरमेंट घेतात की भरपूर पैसे मिळाले, स्टॉक ऑप्शन मिळाले, त्यांना त्यांच्या आयुष्याबरोबर काय करायचं असतं हेच माहीत नसतं. आणि अशा मी केसेस बघतो की आता आय फील लॉस्ट, आता माझ्याकडे दिवसातले 14 तास आहेत पण मला मिनिंगफुली कशात एंगेज व्हायचं हेच माहिती नाही, किंवा असं मी काही डेव्हलपच नाही केलेलं. आणि मग तेव्हा ते पुन्हा लॉस्ट व्हायला लागतं आणि मग तेव्हा त्याची अँग्झायटी आहे की वेळेचं काय काय करू. शेवटचा प्रश्न विचारतो की या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की थांबायचं कुठं हा फॅक्टर आहे कुठल्याही सेक्टरमध्ये, की स्ट्रेस खूप यायला लागला किंवा वर्कोलिक असलो आपण किंवा इतर काही गोष्टी असतील ते अंगावर यायला लागलं तर कुठं थांबायचं. तर हे कुठं थांबणं सब्जेक्टिव्ह आहे मला माहिती आहे, पण त्याची काही एक व्याख्या आहे की बाबा असं काय झाल्यावर आपण थांबलं पाहिजे, किंवा असं काही इंडिकेशन असतं का की थांबायचं कुठं, काय सांगा? थांबायचं कुठं यापेक्षा मी म्हणेन की जगायचं कसं हे पहिलं माहिती पाहिजे मला, की मला एक्झॅक्टली मी म्हटलं तसं की माझं यशस्वी आयुष्य म्हणजे काय हे जर मला माहिती असेल तर थांबायचं कसं ह्या प्रश्नाचं उत्तर आपसूक मिळतं. पण ते जर मला माहिती नसेल आणि माझं यशस्वी आयुष्य म्हणजे फक्त पळत राहणं असेल तर मग मला या प्रश्नाचा विचार करायला लागतो. पण ज्यांनी आयुष्य व्यवस्थित प्लॅन केलेलं असतं त्यांना माहितीच असतं की अरे ठीक आहे ना, आता की 53 मी रिटायर होणार आहे आणि मी आता अशा वेगळ्या प्रकारचं काम सुरू करणार, आणि कित्येक जण ते करतात सुद्धा, कारण त्यांनी तो सिस्टमॅटिक अप्रोच आधीपासूनच घेतलेला असतो. आणि जरी लेट झाला असेल तरी आता इथून पुढच्या आयुष्याचं बसून प्लॅनिंग केलं तर ते इझी होतं. म्हणजे शेवटचाच मुद्दा पण इंटरेस्टिंग मुद्दा की समजा आपल्याला ट्रीपला जायचं आहे केरळला, तर त्या ट्रीपसाठी आणि आपण ठरवलं की आपलं पण प्लॅनिंग करायचं, तर आपण बसून 5-7 तास आरामात प्लॅनिंग करू आणि सगळे हॉटेल वगैरे शोधू. आम्ही लोकांना म्हणतो की आता तुमचं उरलेलं लाईफ आहे पुढच्या 50 वर्षांचं, ते प्लॅन करायचं आहे, किती तास तुम्ही दिलेत सांगा. आणि लोक म्हणतात की नाही म्हणजे काही केलेलं नाही. सो अतिशय शांतपणे डिटेल्ड बसून काही दिवस वर्क करून पुढचं आयुष्य प्लॅन केलं तर मग थांबणं त्याचा बाय प्रॉडक्ट होतो आणि आपल्याला ते नेक्स्ट लॉजिकल स्टेप वाटते. जेव्हा ती खूप मोठी वाटते, अरे बापरे मी थांबणार, याचा अर्थ तुमचं प्लॅनिंग कम्प्लीट नाही आहे. पण जेव्हा असं वाटते की अरे ठीक आहे ना, ही माझी नेक्स्ट स्टेप आहे आणि इथं मी थांबणार आहे, याचा अर्थ मग तुम्ही ते ग्राउंड वर्क नेट केलं आहे. वा, मला वाटतं की या सगळ्या चर्चेमधून नेमका स्ट्रेस आणि ग्राउंड वर्क ह्या दोन टोकांमध्ये आपण बोललो आहे. यातून माझ्या आजूबाजूला असे खूप उदाहरणं आहेत की जी खूप ऑलरेडी स्ट्रेसमध्ये आहेत किंवा याचं पुढं काय करायचं कळत नाही, तर त्यांना हा एपिसोड निश्चित मदतीचा ठरू शकतो. आनंदजी तुम्ही इथं आलात आणि आवर्जून बोललात, मला खूप बरं वाटलं. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सोशल मीडियावर मी आहे, कमेंट करा. एपिसोड आल्यानंतर खालचे कमेंट्स तुम्ही केलं तर आम्ही जरूर वाचतो, सरही वाचतील, आणि मला खात्री आहे की यातून तुमचं जगणं आणखी सोपं होईल आणि ते झालं तर मला खराच आनंद होईल. तर मित्रमणेमध्ये मी इथं थांबतो. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर एपिसोड आवडला तर शेअरही करा. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी फक्त मेसेज फॉरवर्ड करण्यापुरती नाही आहे, तर आपल्या ग्रुप्समध्ये जर असे एपिसोड्स गेले तर तुम्हाला नाही पण कदाचित तुमच्या ग्रुपमध्ये असलेल्या अनेकांना त्याचा उपयोगही होऊ शकतो. तर मी इथं थांबतो. सर तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच. भेटू लवकरच, भले ते घडू.